गुड इवनिंग एवरीवन। गुंतवणूक कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत आहे। एक ऑगस्ट संध्याकाळचे 6 वाजता आहेत। ऑडिओ गुड कॉमेंट आपल्याला महेश यांनी करून सांगितलेलं आहे। सो माझा आवाज व्यवस्थित येतो आहे असं दिसतं आहे। सो सेशनला सुरुवात करूयात। हातातलं फक्त संपवतो, एकच सेकंड। येस। सो सगळ्यांचं स्वागत आहे। 286 लोक आत्ता मला बघतायत लाईव्ह आणि सेशनला सुरुवात करतो। 1 ऑगस्ट संध्याकाळचे बरोबर 6 वाजतायत आणि नेहमीसारखा आपला गुंतवणूक कट्ट्याचा सेशन आपण सुरू करतोय। वेलकम सगळ्या मंडळींचं स्वागत आहे। सगळेजण कसे आहात? शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने सगळेजण काम करत असतील अशी मला आशा आहे। भरपूर लोक आता आपल्याबरोबर आली आहेत आणि चलो मग सेशनला आता सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा मार्केटवर जाऊयात। तुम्हाला गुंतवणूक कट्टा टेलिग्राम चॅनलची लिंक दिसते, तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। लवकरच त्याच्यामध्ये मी काही काही गोष्टी नवीन टाकायला सुरुवात करीन। आत्ता अजून काही त्याच्यात टाकलेलं नाही आहे त्या चॅनलवर। हा एक फ्री टू ऑल चॅनल सगळ्यांसाठी तयार केलेला आहे, तो सगळ्यांनी जॉईन करा। marathimarket.in/telegram हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो जॉईन करा सगळ्यांनी। आणि निफ्टी बघूयात काय म्हणतोय। सो निफ्टीमध्ये तेजी बरकरार दिसते आपल्याला, तेजीचं वातावरण आहे मार्केटमध्ये। बाजार वरवर चालला आहे, गेले 3 दिवस फक्त मार्केटमध्ये लाल कॅन्डल्स दिसतात। हा डेली चार्ट आहे निफ्टीचा आणि 29, 30 आणि 31 हे 3 दिवस थोड्याशा लाल कॅन्डल्स आपल्याला दिसल्या, पण ओव्हरऑल जर का मार्केटचा ट्रेंड पाहिला आपण तर ट्रेंड वरचाच आहे। फॉरेनच्या लोकांची ॲक्टिव्हिटी बघा इकडे, जुलै महिन्यामध्ये पण त्यांनी माल घेतलेला आहे, 2500 कोटीचा माल जो आहे तो घेतलेला आहे फॉरेनच्या लोकांनी। FII जे असतात ते, त्यांची ॲक्टिव्हिटी आपण इथे मॉनिटर करतोय। सो मे, जून आणि जुलै ह्या 3 महिन्यामध्ये FII स्टॉक घेतला आहे, त्यामुळे बाजार तेजीमध्ये गेला आहे। तुम्हाला दिसतंय मे महिना 21-22 मेपासून एक तेजी सुरू झाली आहे, ती तेजी अजून कंटिन्यूड आहे। आणि आपण याच्या लेवल्सचं डिस्कशन मला वाटतं मागच्या सेशनमध्ये केलेलं होतं, इम्पॉर्टंट लेवल्स आपल्याला कुठल्या वाटतात। 11,500, 11,600 या लेवल्स आपल्याला इम्पॉर्टंट वाटतात। येस निलेशजी, थँक्यू सो मच। निलेशजींनी आपल्याला नेहमीप्रमाणे एक सुपर चॅट कॉन्ट्रीब्युशन पाठवलेलं आहे, सो थँक्यू सो मच। सो असं मार्केट आहे। मार्केटचा एकूण आत्ता ट्रेंड पाहिला आपण तर, एक ट्रेंडलाईन आपण इथे जर का ड्रॉ केली तर हा अपट्रेंडच आपल्याला दिसतो। याच्यामध्ये कुठेही ट्रेंड मार्केटचा डिस्टर्ब झालेला दिसून येत नाही आहे आपल्याला। इथे ॲक्च्युली हा इथून सुरू झाला आहे, 23 मार्चपासून एक मार्केट अपट्रेंडमध्ये आहे। म्हणजे एप्रिल, मे, जून आणि जुलै 4 महिने मार्केट अपट्रेंडमध्ये आहे। असे चढउतार बाजारामध्ये होत असतात आणि ही जी करोनाची मंदी आली होती ती बऱ्यापैकी वेगात मार्केटनी कव्हर केलेली आहे। सो किती टिकेल ते फक्त बघायचं की मार्केटमध्ये। मला आता पर्सनली मला अपेक्षा नव्हती की इतक्या लवकर एवढं मार्केट कव्हर होईल। तुम्हाला पण माहिती असेल, आपण आपल्या सेशन्समध्ये डिस्कशन्स करतो याच्यावर की खूपच याच्यामध्ये तेजी आली, पण हे अनसर्टन्टी हेच मार्केटचं नेचर आहे। त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला वाटतं तसं कधीच होत नाही आणि ही गोष्ट ज्यावेळेला आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला आपला मार्केटमधला सक्सेसफुल प्रवास जो आहे तो सुरू होतो। त्यामुळे मी नेहमी सांगतो तसं, तुम्ही चांगले चांगले शेअर्स गोळा करत राहण्यावर तुमचा भर द्या। मी नेहमी या गोष्टीवर एम्फसाईज करतो की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही चांगले चांगले शेअर्स कायम ॲक्युम्युलेट केले पाहिजे। जसे मोठे व्यापारी करतात तसंच आपण मोठ्या व्यापाऱ्यांसारखंच आपण केलं पाहिजे। सो हे दिसतं आहे मार्केटच्या इम्पॉर्टंट लेवल्स। मला ही एक लेवल इम्पॉर्टंट वाटते 11,600ची, कारण इथे एक तुम्हाला गॅप दिसते आहे। सो ही लेवल एक मला इम्पॉर्टंट वाटते आणि त्याच्यानंतर आपली ही जी हाय लेवल आहे 12,400, 18,420 ह्या दोन लेवल्स मला इम्पॉर्टंट वाटतात। आणि मार्केट समजा तुटायला लागलं तर निअरेस्ट सपोर्ट मार्केटला असेल 10,550 ही जी लेवल इथे दिसते आपल्याला ती। सो हा एक निअरेस्ट सपोर्ट मार्केटला मिळालेला असेल। तर एकूण मार्केटमध्ये पण सध्या मूड सगळा उत्साहाचा आहे, तेजीचा मूड आहे आणि कन्सिस्टंट राहा एवढंच मला तुम्हाला सांगायचं की नुसतं तेजी बघून मार्केटमध्ये येणारे नेहमी अडकतात कायम। ज्यावेळेला जो माणूस मंदीमध्ये पण मार्केटमध्ये राहतो तोच माणूस मार्केटमध्ये टिकतो लॉंग रनसाठी, आणि जो टिकतो तो जिंकतो। आपल्या पुस्तकामध्ये पण मी लिहिलेलं आहे marathimarket.in/freebook, पुस्तक डाउनलोड केलं नसेल तर करा। मी तुमच्यासाठी एक ह्याचं कॅन्डलस्टिक्सचं एक पुस्तक लिहिलं आहे, marathimarket.in/freebook अशी त्याची लिंक आहे, एकदा टाईप करून दाखवतो, marathimarket.in/freebook।
अशी ती लिंक आहे आमच्या वेबसाईटवर आला आणि इथून तुम्हाला ती PDF डाउनलोड करता येईल. सो त्याच्यात तुम्हाला बराच अभ्यास जो आहे तो तुमचा करता येईल. सो चलो मग आता मार्केट बघितलं आपण. आता एक नुकताच चेंज झाला, त्याचे काही नियम सेबीचे बदललेले आहेत. मला कोणीतरी मगाशी कॉमेंटमध्ये विचारलेलं होतं की मार्जिनचे जे नियम बदललेले आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तर अतिशय सोपं आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे, किंवा आपल्याला ते वाचून कॉम्प्लिकेटेड वाटतं तर अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मला एक छान त्याचं हे आलं होतं, तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक त्याचं काय रूल्स बदलले त्याचा मला एक तक्ता आला आहे, तो तक्ता मी पटकन तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. हे बघा, आता ह्याच्यात ह्या तक्त्यामध्ये काय केलं आहे त्यांनी, की 1 ऑगस्टपासनं मार्जिनची रिक्वायरमेंट काय बदलली आहे ते तुम्हाला सोप्या भाषेत एकदम एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये सर्वात पहिला कॉलम जो आहे, जो इथे दिसतो, त्याच्यामध्ये टाईप ऑफ ट्रेड, म्हणजे कुठल्या प्रकारचा ट्रेड आहे, त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग प्रॅक्टिस म्हणजे पूर्वी काय होतं आणि आता 1 ऑगस्टनंतर काय बदल झाला आहे, असा हा तक्ता केलेला आहे. आणि त्याचं एक एक्झाम्पल पण शेवटच्या कॉलममध्ये दिलेलं आहे. तर ते काय ते मी एक एक करून तुम्हाला सांगतो. तर पहिला ट्रेड, बाय ट्रेड्स विच आर डन युझिंग कॅश मार्जिन अवेलेबल इन लेजर. म्हणजे समजा तुम्हाला डिलिव्हरी घ्यायची आणि तुमच्या अकाउंटला समजा 1 लाख रुपये आहेत, जसं इथे लिहिलं आहे, तर तुम्ही 1 लाखाचे शेअर्स त्याच्यामध्ये घेऊ शकता तुमच्या अकाउंटमध्ये. त्यामुळे ही जी प्रॅक्टिस आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नाही आहे. नॉर्मल आहे, आपल्या अकाउंटला पैसे आहेत, ट्रेडिंग अकाउंटला, आणि त्यातनं आपण डिलिव्हरी घेतो. त्यामुळे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल सेबीने केलेला नाही आहे. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सेल ट्रेड्स विच आर अवेलेबल फॉर डिलिव्हरी फ्रॉम क्लायंट डीमॅट. म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटला समजा 1 लाख रुपयाचे शेअर्स असतील, तर पूर्वी काय होतं, क्लायंट इज अलाउड टू सेल शेअर्स विदाउट इन हिज डीमॅट अकाउंट, म्हणजे कुठलंही त्याला हे नव्हतं. ह्याच्यात पण कुठलाही चेंज नाही आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटला जे डीमॅट अकाउंटला शेअर्स आहेत ते तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. ह्याला तुम्हाला कुठलीही मार्जिन रिक्वायरमेंट एक्सेसिव्ह नाही आहे. सो हे पण नो चेंज आहे, ह्याच्यात काही चेंज नाही, एकदम सोपं आहे. आता तिसरं बघूयात की बाय ट्रेड्स डन युझिंग मार्जिन अगेन्स्ट सेल ट्रेड. आता हे महत्त्वाचं आहे, म्हणजे समजा तुम्ही 1 लाख रुपयाचे शेअर्स विकलेत तुमच्या डीमॅट अकाउंटला, तर पूर्वी काय व्हायचं, तुम्हाला 1 लाख रुपयाचा माल त्याच दिवशी घेण्याची परवानगी सेबी द्यायची. अशी पूर्वीची प्रॅक्टिस होती. आता वास्तविक ह्याच्यात थोडंसं समजून घ्या की शेअर मार्केटमध्ये सेटलमेंट सायकल कशी असते. T+2 म्हणजे ट्रेडिंग डे प्लस 2 डेज ह्या काळामध्ये त्याची सेटलमेंट होणार. म्हणजे समजा तुम्ही एखादा शेअर खरेदी केलात, तर तो शेअर T+2 म्हणजे आज समजा खरेदी केलात, वर्किंग डे, शनिवार रविवार त्याच्यामध्ये धरायचे नाही. समजा तुम्ही सोमवारी शेअर खरेदी केलात तर मंगळवार आणि बुधवारी तो शेअर तुमच्या अकाउंटला येणार, T+2. आणि समजा तुम्ही तो शेअर विकलात, सोमवारी समजा तुम्ही शेअर विकलात, तर त्याचे पैसे तुम्हाला T+2 तुमच्या अकाउंटमध्ये नॉर्मली येणार. अशी आपली सेटलमेंट सायकल आहे. आता पूर्वी काय व्हायचं, पूर्वी आपण जो माल आज विकलेला आहे त्याच्यावर आजच आपण ते पैसे वापरून काम करू शकायचो. असा नाही आहे, पूर्वी ती प्रॅक्टिस होती की पूर्वी आपण जरी पैसे आपल्याकडे 2 दिवसांनी येणार असतील तरी आपण ते पैसे आजच युटिलाइज करू शकायचो, कारण की 2 दिवसांनी पैसे येणारच आहे. पण आता त्याच्यामध्ये चेंज असा केलेला आहे की मार्जिन विल नॉट बी प्रोव्हाइडेड ऑन T-डे. T-डे म्हणजे ट्रेडिंग डे. सोमवारी जर का तुम्ही माल विकला असेल तर तुम्हाला सोमवारी नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी मार्जिन प्रोव्हाइड केलं जाणार नाही. त्यामुळे त्याचा अर्थ असा आहे की क्लायंट कॅनॉट बाय अगेन्स्ट द सेल ट्रेड्स मार्जिन. इतका सोपा नियम आहे आणि लॉजिकल आहे की जे पैसे आपल्याकडे नाहीच आहेत त्याचे आपण शेअर्स कसे घेणार. त्यामुळे हा अतिशय चांगला नियम आहे, ट्रेडिंगच्या ट्रेडर्सच्या हितासाठी काढलेला नियम आहे. तर हा एक नियम बदलला आहे की तुम्हाला आजच्या आज ते पैसे काही वापरता येणार नाही. इथं त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकाल. माझं फोटो बंद करतो हवं तर, म्हणजे तुम्हाला नीट दिसेल कसं बंद करतात हे. हां, सो इथं त्याचं एक्झाम्पल आहे, तुम्हाला ह्याचं या व्हिडिओचं रेकॉर्डिंग नंतर मिळेल, त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकाल. त्याच्यानंतर तिसरा काय प्रकार आहे, शेअर्स बॉट ऑन T-डे आर अवेलेबल फॉर सेलिंग ऑन T+1 डे, म्हणजे BTST. BTST हा जो प्रकार होता, बाय टुडे सेल टुमॉरो, त्याच्यामध्ये दिस इज अलाउड, हे पूर्वी होतं. पूर्वी दिस वॉज अलाउड, होल्डिंग वॉज गिव्हन फॉर सेलिंग इव्हन बिफोर रिसिव्हिंग बाय डिलिव्हरी इन क्लायंट डिमांड. म्हणजे आज समजा तुम्ही शेअर खरेदी केलेत तर ते टेक्निकली तुमच्याकडे कधी येणार आहेत, ते शेअर्स तुमच्याकडे येणार आहेत परवा T+2, पण पूर्वीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही उद्यासुद्धा ते शेअर्स विकू शकायचा तुमच्या अकाउंटला नसतानासुद्धा, म्हणजे परवा येणार आहेत ह्या अर्थाने. परवा जर का नाही आले तर मग ती डिलिव्हरी शॉर्ट व्हायची. तो एक फ्लॉ होता, तो फ्लॉ त्यांनी काढलेला आहे. त्यामुळे BTST ट्रान्झॅक्शन्सला एक इथे लिमिटेशन आलेलं आहे की दिस विल नॉट बी अलाउड,
शेअर्स बॉट ऑन टी डे विल बी अवेलेबल फॉर सेलिंग ओनली आफ्टर शेअर्स आर डिलिव्हर्ड टू क्लायंट डिमांड, म्हणजे T+2. सो BTST आता तुम्हाला करता येणार नाही, हे याचंही एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसतंय. त्याच्यानंतर बाईंग शेअर्स इन कॅश सेगमेंट्स अगेन्स्ट सिलेक्टेड म्युच्युअल फंड युनिट्स ऑप्टेड फॉर मार्जिन, म्हणजे म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅटमध्ये सुद्धा ठेवता येतात. तर पूर्वी आपल्याला त्या म्युच्युअल फंडांची युनिट ॲज अ मार्जिन वापरून त्याच्यावर खरेदी करता यायची, ते आता डिमॅटमधल्या म्युच्युअल फंड्सची युनिट्स तुम्हाला वापरता येणार नाही आहेत, मार्जिन बेस्ड ऑन PO आहे. त्यामुळे हा एक नियम बदललेला आहे. म्हणजे थोडक्यात मार्जिन ट्रेडिंगला यांनी लगाम घातलेले आहेत, की जे मार्जिन क्लायंटला दिलं जायचं, आणि ह्याच्यात क्लायंटचंच इथे मी नेहमी म्हणतो की मार्जिन हे आपल्याला धोकादायक असतं, अंथरून पाहून पाय पसरावे. आपल्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत, जेवढी आपली ताकद आहे, तेवढंच आपण काम केलं पाहिजे. आणि शेवटचं काय आहे, तर इंट्राडे बाय अँड सेल. सो इंट्राडे बाय अँड सेल इज अलाउड अँड नो ॲडिशनल मार्जिन इज रिक्वायर्ड, आणि ह्याच्यामध्ये पण काही चेंज नाही आहे. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल तुम्हाला जो आहे तो दिसून येणार नाही. त्यामुळे बेसिक BTST एक हिट बसलेला आहे. आणि आज जे आपण शेअर्स विकतो त्या पैशातनं आपल्याला आजच्या आज लगेच दुसरे शेअर्स जे आहेत ते खरेदी करता येणार नाहीत. इतके सिम्पल नियम्स नाही, इतके सिम्पल नियम बदलण्यात आलेत, आणि ते आपल्या चांगल्यासाठीच आहेत आणि अतिशय लॉजिकल आहेत. आपल्यासारख्या सगळ्या लोकांना मी नेहमी हे सांगतो की तुमच्याकडे पहिले डिलिव्हरीचा साठा करा, तुम्ही ट्रेडिंगवर आत्ता जास्त फोकस करू नका. किंवा मार्जिन ट्रेडिंग, लोकांना एक मनात असतं की आपण मार्जिनवर शेअर घेऊ, म्हणजे 10,000 रुपयात आपण 60,000 माल घेऊ आणि त्याच्यावर आपल्याला लिव्हरेज होईल आपलं, आणि त्या लिव्हरेजवर आपल्याला जास्त बेनिफिट होईल. तर अशा प्रकारच्या कामाकडे रिटेल इन्व्हेस्टर उद्युक्त होऊ नयेत म्हणून SEBI पण काम करत असते, त्याचाच हा परिपाक आहे असं मला वाटतं. आणि लॉजिकली पण ते बरोबर आहे की अंथरून पाहून पाय पसरावे. आपल्याकडे समजा अकाउंटला 10,000 आहे तर आपण मुगच मोह कशाला करायचा? मोह आणि भीती हे दोन आपले शत्रू आहेत, हे आपण नेहमी बोलतो. त्यामुळे कुठलाही मोह ठेवायचा नाही. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप एका प्लॅन्ड पद्धतीने आपण काम जे आहे ते केलं पाहिजे. तर हे एक बऱ्याच लोकांना एक कुतूहल होतं की काय बदलले नियम, म्हणजे काय झालं. तर सिम्पल पॉईंट्स आहेत, तुम्हाला परत एकदा मी हे अख्खं दाखवतो शीट, तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. हे बघा, मी थोडं झूम करतो इथे, थोडं हळूहळू घेतो, तुम्हाला नंतर व्हिडिओ थांबवून त्याच्यामध्ये हे करता येईल. सो हे पाहिलं आपण आणि हे पाहिलं, काही नाही आणि सिम्पल आहे, मी सांगितलं तुम्हाला तोंडी. ओके, सो हा एक बऱ्याच लोकांचा प्रश्न होता, मला वाटतं त्याला एक सॅटिस्फॅक्टरी उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आता आपण जरा कॉमेंट्समध्ये येऊयात आणि कॉमेंटमध्ये गप्पा मारूयात. तुमच्या कॉमेंट्स मी स्क्रीनवर घेऊन येतो, पॉपआउट चॅट. हे बघा, या तुमच्या कॉमेंट आलेल्या आहेत आणि आपल्याला इथे भरपूर. आत्ता किती लोकं बघतात, 989 लोकांची सभा आत्ता चालू आहे. मला इतकं बरं वाटतं एवढे लोकं तुम्ही मला बघत असता, हे फार मोठी गोष्ट आहे. ओके, सो अनिल पाटील आपल्याला म्हणतात स्प्लिटिंग ऑफ शेअर बेनिफिट्स आयशर. सो आपण आयशर मोटर्सवर जाऊयात. आयशर स्प्लिट मनी कंट्रोलची आपल्याला लिंक मिळालेली आहे आणि आयशर मोटर्स या कंपनीनी एका शेअरचे 10 करणार 12 जून 2020 अशी अनाउन्समेंट त्यांनी केली आहे. की आयशर मोटर्सच्या शेअर्सचा भाव किती आता ते बघूयात आपण. हे बघा, आयशर मोटर्स आत्ता 20,638 रुपयाचा हा शेअर आहे आणि त्याचं स्प्लिट करणार आहेत. त्यामुळे तुमच्या अकाउंटला जर का याचा एक शेअर असेल तर आफ्टर स्प्लिट तुमच्या अकाउंटला ह्याचे 10 शेअर्स होतील. परंतु ह्याची मार्केटमधली व्हॅल्यू जी 20,638 रुपये आहे ती होईल 2,063 रुपये किंवा त्याच्या आसपास, म्हणजे 1/10 त्याची व्हॅल्यू होईल. म्हणजे तुमच्या होल्डिंगच्या व्हॅल्युएशनमध्ये काही ह्यानी फरक पडणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण हे स्प्लिट का केलं जातं, कारण काय, रिटेल इन्व्हेस्टर्सचं पार्टिसिपेशन शेअर्समध्ये वाढावं. म्हणजे आपण आपल्या सेशन्समध्ये बरेचदा बोलतो की MRF किंवा ह्या क्वालिटीचे जे शेअर्स आहेत की ते कधी आपल्या रिटेल इन्व्हेस्टरला परवडतच नाहीत. किंवा समजा एखाद्या रिटेल इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ असेल समजा 2 लाखाचा, तर त्याला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये एखादा शेअर घेणं पण अवघड होतं. कारण काय, ॲलोकेशन, म्हणजे ॲसेट ॲलोकेशनच्या मॉडेलनुसार विचार केला तर एवढा मोठा शेअर त्याला घेता येत नाही. त्यामुळे पर्यायाने हे लोक ह्या शेअर्सपासून दूर राहतात. तर शेअर मार्केटची ओव्हरऑल कन्सेप्ट अशी आहे की पब्लिकच्या हातामध्ये कंपन्यांची मालकी गेली पाहिजे. त्यामुळे हे स्प्लिटचे निर्णय जे आहेत ते घेतले जातात. आणि मला वाटतं आयशर मोटर्सने आत्ता 20 जूनला एक स्प्लिट करणार अशी अनाउन्समेंट केलेली आहे. बाकी त्याचे डिटेल्स काही आलेले नाही आहेत, पण स्प्लिट करणार अशी अनाउन्समेंट त्यांची 12 जूनला दिसती आलेली. त्यामुळे जर का स्प्लिट झाला आणि हा शेअर तुम्हाला 2021 आसपास मिळाला तर मला पर्सनली असं वाटतं की या शेअरमध्ये थोडे पैसे गुंतवायला हरकत नाही, माझ्या वैयक्तिक ह्याच्यानुसार.
अर्थात गुंतवणूक कट्ट्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. मी त्याच्यासाठी ऑथोराईज नाही. माझ्याकडे तुम्हाला ॲडवाईस द्यायची परवानगी नाही. मी स्वतः माझे पैसे शेअर मार्केटमध्ये माझ्या बुद्धीनुसार गुंतवत असतो आणि मला जे अनुभव येतात ते मी तुमच्याशी या कट्ट्याच्या माध्यमातून शेअर करतो. त्यामुळे तुमचा कुठलाही निर्णय घेताना तुम्ही सारासार विवेकबुद्धीने तो निर्णय घेणं आणि काही अडचण आली तर तुमच्या रजिस्टर्ड सल्लागाराला विचारणं हे अपेक्षित आहे. हा डिस्क्लेमर मला द्यावा लागतो, सो तो मी दिला. आयशर मोटर्स, आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर 56,000 कोटीचं मार्केट कॅप आहे यांचं. रिटर्न रेशोज बघाल तर अतिशय चांगले आहेत आणि यांची प्रॉडक्ट्स तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. कंपनीच्या वेबसाईटवर आपण जाऊयात. हे बघा आयशर मोटर्स, हे समोर तुम्हाला दिसतं आहे, हे त्यांचं प्रॉडक्ट आहे. ही जी एक बाईक आहे रॉयल एनफील्ड, ट्रक्स पण आहेत त्यांचे आणि रॉयल एनफील्ड पण आहे. तर एनफील्ड कोण घेतो? तर एक प्राईड, त्याला त्या बाईकबद्दल प्राईड असणारी व्यक्ती अशा पद्धतीच्या प्रीमियम गाड्या घेते. त्यामुळे अशा व्यक्तींना एक कस्टमर म्हणून जेव्हा ते कंपनीकडे जातात तेव्हा त्यांना मंदीचा फटका बसत नाही, कारण काय ते स्टेबल असतात. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की ह्यांच्या सेलवर, ही जी पर्टिक्युलर ह्यांचं प्रॉडक्ट आहे त्याच्या सेलवर फारसा इफेक्ट होईल असं मला वाटत नाही, कारण काय एक प्राईड असतो. जिकडे माणसाचा प्राईड असतो तिकडे माणूस बाय हुक ऑर क्रूक त्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करतो. त्यामुळे तुम्हाला इथे प्रॉडक्ट्स दिसत आहेत, कंपनीची क्वालिटी तुम्हाला माहिती आहे, जुनी कंपनी आहे. पूर्वी या कंपनीने अतिशय जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत आणि खूप छान प्रॉडक्ट आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही बघाल तर आपण यांचा एक जुना चार्ट काढून बघूयात, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या कंपनीने किती मोठे रिटर्न्स दिलेले आहेत. मंथली चार्ट लावूयात आपण. हे बघा, 1999-2000 याचा भाव होता 13 रुपये. सो 13 वरून हा जो वाढत वाढत गेला तो 34,000 पर्यंत गेला आणि आता मंदीमध्ये थोडासा खाली आला आणि आता परत त्याच्यामध्ये एक तेजीचं सेंटिमेंट दिसायला लागलं आहे. आणि रिटेल इन्व्हेस्टरची ह्याच्यामधली एंट्री सोपी झाल्यामुळे, म्हणजे स्प्लिट समजा झाला तर सगळे रिटेल इन्व्हेस्टर याच्यामध्ये येणार, एवढा चांगल्या क्वालिटीचा शेअर आहे. पूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळेला त्याची किंमत 2000 होती, इकडे 2 जुलै 2012 याची किंमत 2000 रुपये होती, त्याच्यानंतर पुढच्या 7-8 वर्षामध्ये यांनी 2000 ते 34,000 केले. त्यामुळे ते एक लोकांच्या मनामध्ये असतं की 2000 वरनं 34,000 वर गेला होता, आता पुन्हा आपल्याला 2000 ला मिळतं. त्यामुळे बरेच रिटेल इन्व्हेस्टर याच्यामध्ये उडी घेण्याची शक्यता असते. त्यामुळे इथून एक त्याला बूस्ट मिळू शकेल असं वाटतं. अर्थात शेअर मार्केटमध्ये हे सगळे अंदाज असतात आणि शेअर मार्केटमधले अंदाज चुकूही शकतात, बरेचदा चुकतात सुद्धा. त्यामुळे आपला कुठलाही निर्णय घेत असताना एक पथ्य पाळायचं की एक कुठली तरी कंपनी आपल्याला चांगली वाटते म्हणून त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह इन्व्हेस्टमेंट न करता, म्हणजे आता हा मला चांगला वाटतं, गोड लागलं म्हणून मुळापासून खाऊ नये म्हणतात तसे, की समजा हा चांगला वाटला मला तर आपले सगळे पैसे त्याच्यामध्ये टाकायचे असं करायचं नाही. आपल्याकडे जे काही कॅपिटल आहे, आपला जो काही पोर्टफोलिओ आहे, त्याच्यामधली 6 ते 7% रक्कमच एका शेअरला आपण ॲलोकेट करावी असं माझं मत आहे, किंवा मी ते फॉलो करतो. तुम्ही अशा पद्धतीचं एखादं मॉडेल फॉलो करू शकता, पण इन ऑल मला ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी वाटते. आता बघूयात काय डेव्हलपमेंट होते. सो आय होप स्प्लिट ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल याच्यातनं. पुढे जाऊयात. नमस्कार श्रीधर. अनिल म्हणतात रिलायन्सचा शेअर ओव्हर व्हॅल्यूड वाटतोय का? वैयक्तिकरित्या मला विचाराल तर मला वाटत नाही ओव्हर व्हॅल्यूड, कारण कंपनीचा साईज आणि त्याचं एकूण, त्याला कॉम्पिटिशनच नाही आहे, त्यांच्या बिझनेसला कॉम्पिटिशनच नाही आहे तसं बघितलं तर. त्यामुळे रिलायन्सचा आपण चार्ट आणूया स्क्रीनवर. आत्ता बऱ्याच लोकांचं, मला खूप वेळा हा अनुभव आहे की एखादा शेअर ज्या वेळेला तेजीमध्ये जातो, एक्सेसिव्ह तेजी त्याच्यामध्ये येते, त्यावेळेला सगळे लोक त्याच शेअरबद्दल बोलायला लागतात. वास्तविक आता हा शेअर बऱ्याच काळ आपल्याला खाली पण मिळत होता. इकडे 2000 कुठे गेलो आपण, थांबा एक मिनटाची लावली का मी, हां एक दिवसाची लावूयात हँडल. हां, सो हा शेअर इथे आपल्याला अतिशय स्वस्तात मिळत होता. त्यावेळेला आपलं लक्ष जात नाही अशा शेअर्सकडे. 800-900 रुपयाला हा शेअर मिळत होता आणि आता त्याच्यामध्ये एक मोठी तेजी आलेली आहे. सो आता जिओ आहे, बरंच ते फंडिंग घेतात इकडून तिकडून आणि बरंच त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही हा शेअर ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे. अजूनही या शेअरमध्ये वरती जाण्याचं पोटेन्शियल आहे असं मला वाटतं आणि हे आपल्याला हिस्ट्रीमध्ये दिसतं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री जर का काढली, मंथली आपण लावूयात, आपल्याकडे डेटा याचा 1995 पासूनचा, तर याच्यामध्ये सेटबॅक ॲज सच आलेला दिसत नाही. आपल्याला इथे एक सेटबॅक आलेला होता 2008 मंदीत जो सगळ्या शेअर्सना आलेला होता, त्याच्यानंतर खाली आला, पुन्हा शेअर वाढत वाढतच चाललेला आहे, नवीन हाईजना टच करतं. त्यामुळे मला असं वाटत नाही ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे. लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातनं जर का विचार करत असाल तर थोडं थोडं ॲक्युम्युलेशन तुम्हाला करायला हरकत नाही. त्याचा आपण शॉर्ट टर्म ट्रेंड बघूयात, म्हणजे पोझिशनल जर का तुम्ही करत असाल तर आपण इथे सुपर ट्रेंडच्या पॅरामीटरवर बघूयात. SUPERTREND
सो सुपर ट्रेंड नावाचा इंडिकेटर आपण ट्रेंड बघण्यासाठी वापरतो. आता हा इंडिकेटर जर का तुम्ही फॉलो करत असाल, याच्यावरच आत्ता आपला मला वाटतं गेल्याच्या गेल्या शुक्रवारी म्हणजे मागच्या शुक्रवारी एक पीबीपीमध्ये सेशन झाला की अशा स्ट्रॅटेजीज जर का आपण विगरसली फॉलो केल्या तर आपल्याला किती चांगला IRR मिळू शकतो. फक्त ह्या प्रत्येक सिग्नलला तुमचा ट्रेड झाला पाहिजे. आता इथे आपल्याला सिग्नल याचा मिळालेला होता एप्रिल महिन्यामध्येच. एप्रिल महिन्यामध्ये 1161 रुपयाला एक बाय सिग्नल मिळालेला होता आणि तो आता डबल झाला आहे शेअर. एप्रिल मे जून आणि जुलै 4 महिन्यामध्ये डबल रिटर्न्स तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंगमध्ये मिळू शकले असते. अर्थात सोपं नाही आहे असं किंवा कोणी इतक्या कॅज्युअली पद्धतीने केलं तर होणार नाही. तुम्ही विगरसली ते फॉलो केलं पाहिजे. जी काही सिस्टीम असेल तुमची ती फॉलो केली तर चांगले रिटर्न्स मिळतात. आत्ता स्टॉक अपट्रेंडमध्येच दिसतो आहे आपल्याला आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटत नाही ओव्हर व्हॅल्यूड आहे. त्याचे आपण अवेलेबल आत्ताचे काय डिटेल्स आहेत ते बघूयात. 33 PEला स्टॉक आत्ता ट्रेड करतो आहे आणि काही मला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटत नाही आहे. त्यामुळे इन ऑल हा काही ओव्हर व्हॅल्यूड आहे असं मला वाटत नाही आहे. लॉंग टर्म पोर्टफोलिओमध्ये तुमचा जर का असेल तर ॲक्युम्युलेशन चालू ठेवायला हरकत नाही. विप्रोचा शेअर लॉंग टर्मसाठी काय वादच नाही. त्याच्यामध्ये भारतातली प्रीमियम कंपनी आहे त्यामुळे अतिशय चांगला आहे. थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहायचं सो फायदा होतो तुम्हाला त्याचा. सातत्यपूर्वक घेत राहायचं. बेसिकली कुठलाही शेअर चांगला किंवा वाईट नसतो. किंवा चांगला शेअर ओळखण्याच्या खूप सोप्या पद्धती असतात. बेसिक कंपनीमध्ये सेल्स ग्रोथ झाली पाहिजे, प्रॉफिटॅबिलिटी वाढत राहिली पाहिजे, कर्ज त्यांचं असेल तर ते कमी कमी होत राहिलं पाहिजे, असे सोपे पॅरामीटर्स असतात. मेन गोष्ट असते कन्सिस्टन्सी. म्हणजे आपल्याला एक्सटर्नल फॅक्टर्सवर काम करण्यापेक्षा स्वतःवर आपण काम केलं पाहिजे की शिस्तबद्ध पद्धतीने आपण दर महिन्याला ते शेअर्स घेणं. आता आपल्याला कळलं की XYZ शेअर हा चांगला आहे. पण तुम्ही आता स्वतःला हा प्रश्न विचारून बघा की तो शेअर आपण प्रत्येक फॉलला घेतो का किंवा सातत्यपूर्वक घेतो का. आपल्याला त्या शेअरची आठवण कधी येते, ज्यावेळेला तो शेअर नवीन नवीन हाईज लावत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की तो शेअर घ्यावा. पण हाच शेअर जर का मंदीत पण तुम्ही घेतला असता, म्हणजे एक सिस्टीम तुम्ही लावली असती तुमच्या इन्व्हेस्टिंगला, तर तुम्हाला फायदाच होणार, त्याच्यामुळे नुकसान होऊच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक लेवलला मार्केटमध्ये उपस्थित असणं, तेजीमध्ये पण आणि मंदीमध्ये पण, हेच मला वाटतं महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेअर तुम्ही विचारलं अतिशय चांगला आहे लॉंग टर्मसाठी, काही त्याच्यामध्ये वाद नाही. राजेंद्र कुमार म्हणतात 6 महिन्याचं. येस, पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये आम्ही एक पहिलाच एक्सरसाइज देतो की सगळ्यांनी आणि फॉलो करा, नुसत्या पोर्टफोलिओ बिल्डर्स प्लॅनसाठी नाही तर सगळ्यांनीच हे फॉलो करा. आत्ता मला जे बघतायत त्यांनी, आत्ता आपल्याबरोबर पब्लिक फोरमवर आपण ओपनली बोलतो त्यामुळे यूट्यूबवरची पण आपली मंडळी आहेत. त्यामुळे सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही कुठलीही फायनान्शियल ॲक्टिव्हिटी जर का करत असाल तर ती करण्याआधी, कुठलाही आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी एक तुमचा फायनान्शियल बेस पक्का करा. मी त्याच्यामध्ये असं म्हणतो की 6 महिन्याचं आपलं उत्पन्न आपल्याकडे सिक्युअर लिक्विडमध्ये पाहिजे. लिक्विडमध्ये म्हणजे बँकेच्या FDमध्ये, जे आपल्याला कधी काढता येईल, नॅशनलाइज बँकेच्या FDमध्ये हे आपला बेस तयार करायला पाहिजे. आणि त्याच्या संदर्भात हे म्हणतात की त्यांनी पण ते केलेलं आहे आणि भरपूर लोक ते फॉलो करतात. मी स्वतःही ते करतो फॉलो की 6 महिन्याचं उत्पन्न कायम आपल्याकडे एक लिक्विडिटीमध्ये आपलं असलं पाहिजे की आपल्याला मग टेन्शन येत नाही. सो गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. आता खूप मजा येईल, तुम्ही हे केलेलं आहे. ही खूप मोठी अचीवमेंट आहे बेसिकली. म्हणजे आपल्याला नुसतं बोलताना सोपं वाटतं पण 6 महिन्याचे पैसे साठवून ते ठेवणं, जो नवीन माणूस आता, अर्थात तुम्ही जर का सिनियर असाल तर सिनियर लोकांचं सेव्हिंग झालेलं असतं, पण जे तरुण आहेत माझ्यासारखे त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप अवघड असते आणि ती बऱ्याच लोकांनी अचीव्ह केली आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. सो पुढे जाऊयात. नमस्कार, गुड इव्हनिंग. मार्केटमधून मिळालेल्या रकमेमध्ये किती टॅक्स भरावा लागतो व कशाप्रकारे, मार्गदर्शन करा. ओके, ह्याच्यामध्ये आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये एक टॅक्सेशनचा कोर्स आहे जो आपला माझे एक मित्र आहेत अनिरुद्ध राठी म्हणून, त्यांनीच घेतलेला आहे. तुम्हाला तो पण दाखवतो आणि दुसरं पण सांगतो तुम्हाला. एक मिनटं, कोर्समध्ये एकदा लॉग इन करून दाखवतो की तिथे आम्ही शेअर मार्केटचं टॅक्सेशन एक्झॅक्टली काय असतं हे सोप्या मराठी भाषेमध्ये समजेल अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे की त्याच्यात तुमचं टॅक्सेशनच्या सगळ्या क्वेरीज क्लिअर व्हाव्यात अशी त्याच्यामध्ये इच्छा आहे. सो हे पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनचं लॉग इन आहे. इथे टॅक्सेशनचा कोर्स आहे आणि 4 लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 3 लेक्चर्स आणि एक अपडेट आहे. अतिशय सोपं आहे. अजून तुम्हाला सांगतो, जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अजून एक रिसोर्स देतो, झिरोधा व्हर्सिटी. हा एक फ्री रिसोर्स आहे, तुम्हाला कुठलाही पेड कोर्स करायची आवश्यकता नाही. झिरोधा व्हर्सिटी टॅक्सेशन. सो झिरोधा हा जो ब्रोकर आहे त्यांनी ही व्हर्सिटी नावाचं एक मॉड्यूल काढलं आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीमधला व्हर्सिटी असतो तो. आणि त्यात शेअर मार्केटमधल्या सगळ्या टर्म्स तुम्हाला सोप्या भाषेत समजाव्यात याच्यासाठी त्यांनी फ्रीमध्ये हा कोर्स तुम्हाला दिलेला आहे. सो इथे यांचं 7 नंबरचं जे मॉड्यूल आहे मार्केट्स अँड टॅक्सेशन, याच्यामध्ये पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील.
बेसिक्स काय आहेत, क्लासिफाईंग युअर मार्केट ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही नेमकं करताय ती, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, इन्व्हेस्टर्सचं टॅक्सेशन कसं असतं, ट्रेडर्सचं टॅक्सेशन कसं असतं, बॅलन्स शीट अँड पी अँड एल हे काय असतं, हे सगळं इथे दिलेलं आहे. तर हे एकदा वाचून घ्यायची, पी डी एफ पण तुम्हाला डाउनलोड करता येते. इथे लिंक बघा, झिरोधा व्हर्सिटी टॅक्सेशन असं तुम्ही सर्च केलं की ते येईल. फक्त याच्यामध्ये मला तुम्हाला एक माझा वैयक्तिक अनुभवावरनाचा सल्ला द्यायला असं आवडेल की तुम्ही समजून घ्या सगळ्या गोष्टी, टॅक्सेशन कसं चालतं, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन काय, लॉंग टर्म काय, पण जे सी एचं काम आहे ते त्याच्याकडेच द्यावं असं माझं मत आहे. कारण काय, तो त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं, फार कठीण शिक्षण आहे आणि ते सी एचं, त्यामुळे ज्याचं काम जेणू काम तेणू थाय का असं ते म्हणतात तसं आहे. त्यामुळे शक्यतो सी एकडनं आपलं काम करून घ्यावं, म्हणजे चुकत नाही आपलं, आपलं आपण करायला गेलो तर चुकू शकतात, आणि ह्या अशा पैशाच्या गोष्टी चुकून चालत नाही. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातल्या प्रोफेशनल व्यक्तीलाच ते काम तुम्ही समजून द्या, समजून घ्या. तुम्ही समजून घेण्यासाठी रिसोर्सेस खूप आहेत, पण ज्यावेळेला ॲक्च्युअल तुम्ही तुमचे टॅक्सेस हे कराल त्यावेळेला एका सी एला तुम्ही त्याचं काम द्या, तो व्यवस्थित तुमचं काम जे आहे ते करून देईल. ओके, पुढे जाऊयात. ॲपटेक कंपनी शॉर्ट टर्मसाठी कशी आहे, सो त्याचा आपण ट्रेंड बघूयात. ॲपटेक काय करतात बरं. ॲपटेक नावाची दुसरी पण एक कंपनी होती, शॉर्ट टर्ममध्ये आत्ता एक साईडवेज सारखाच अपट्रेंड चालू आहे. तुम्ही बघाल त्याच्यामध्ये विशेष काही मुवमेंट नाही आहे. समोर दिसतंय आपल्याला की इथे तो 100 रुपयाला सुरू झाला आणि 109 रुपये आत्ताच आला, म्हणजे अशी एक त्याच्यामध्ये स्लोपी मुवमेंट दिसते आपल्याला. त्यामुळे विशेष काही शॉर्ट टर्ममध्ये मला हे दिसत नाही आहे. हा आधीचे पण त्याचे ट्रेंड्स दिसत आहेत, शॉर्ट टर्ममध्ये अवॉइड करा शक्यतो. मी शक्यतो सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी जास्त करून वापरतो ट्रेंड बघण्यासाठी, की आत्ता या स्टॉकमध्ये ट्रेंड कुठला आहे. त्यामुळे तुम्ही पण हे फॉलो करू शकाल, शॉर्ट टर्ममध्ये करायचं असेल तर हे बरं पडतं. सो आत्ता बघा तुम्ही याच्यामध्ये एक साईडवेज पद्धतीच्याच, जरी थोडा वर जात असला तरी हा सगळा साईडवेज प्रकार चालू आहे याच्यामध्ये, त्यामुळे अवॉइड करा शक्यतो. FDC लिमिटेडचा शेअर लॉंग टर्मसाठी कसा आहे बघूयात. FDC या निमित्ताने मला पण नवीन नवीन कंपनी कळतात, कारण काय माझं काम जे असतं ते अतिशय फोकस्ड असतं. माझ्याकडे 15 शेअर्स आहेत, त्याच्यावरच मी जास्त करून काम करतो, पण तुम्ही मला कंपन्या अशा देता त्यामुळे मला माझं पण त्या निमित्ताने अभ्यास होतो. सो FDC इज प्रिन्सिपली एंगेज्ड इन द बिझनेस ऑफ फार्मास्युटिकल्स, म्हणजे औषधं बनवण्याच्या क्षेत्रात आहे. सध्या फार उज्ज्वल भवितव्य असणाऱ्या क्षेत्रामध्ये ही कंपनी आहे. 5,115 कोटीचं यांचं मार्केट कॅप आहे, म्हणजे कंपनीचा साईज ह्याच्यातनं आपल्याला लक्षात येतो की तुलनेने छोटी कंपनी आहे. ज्या फार्मा सेक्टरमधल्या जायंट कंपन्या आहेत त्यांच्या तुलनेत ही कंपनी थोडीशी छोटी आहे. 300 रुपये शेअरचा भाव दिसतो आहे. 21 PEला स्टॉक चालू आहे. रिटर्न रेशो चांगले दिसत आहेत. कर्ज नाही आहे कंपनीवर. प्रमोटरचं 70% होल्डिंग आहे. प्रॉफिट मार्जिन्स पण चांगले आहेत. त्यामुळे इट सीम्स गुड, चांगला वाटतो आहे शेअर. विचार करायला हरकत नाही तुम्हाला. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एका लिमिटेड प्रमाणामध्ये तुम्ही या कंपनीचा विचार करू शकता. आणि ट्रेंड जर का आपण त्याचा ट्रेंड बघूयात. FDC सो हा जरा सुपर ट्रेंड बंद करू, डाटा कधीपासूनच आहे बघू आपल्याकडे. हां, जुनी आहे कंपनी, 2000 सालापासूनचा डेटा आहे आणि मुवमेंट आपण बघू शकतो की मंदीमध्ये खाली आला तरी सुद्धा. म्हणजे ऑरोबिंदो फार्मासारखा चार्टचा याचा पॅटर्न आहे. तुम्ही जर का बघाल तर ऑरोबिंदो, आता हा चार्ट बघा आणि ऑरोबिंदो फार्माचा पण आपण चार्ट बघूया, त्याचाही पॅटर्न तुम्हाला अशाच पद्धतीचा दिसेल. एका रेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर तो खेळलेला आहे 2015 नंतर, वर खाली वर खाली. त्यामुळे त्याच पद्धतीने तुम्ही लिमिटेड प्रमाणामध्ये हा याचा विचार करू शकता. ओके, पुढे जाऊयात. ज्युबिलंट फूड्स म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं, डॉमिनोज पिझ्झा ही जी पिझ्झा डिलिव्हरी करणारी जी कंपनी आहे. ज्युबिलंट फूडवर्क्स आहेत ना, कुठला म्हणलात तुम्ही, ज्युबिलंट फूडवर्क्स, येस तोच आहे, ज्युबिलंट फूडवर्क्स. सो 22,000 कोटी मार्केट कॅप आहे. 1720 रुपये शेअरचा भाव आहे सध्याचा. रिटर्न रेशोज तुम्ही बघताय अतिशय चांगले दिसत आहेत त्यांचे. फक्त कंपनीवर कर्जाचं प्रमाण जास्त दिसतंय. 1.49 डेट टू इक्विटी रेशो आहे आणि प्रमोटरचं होल्डिंग पण कमी आहे. याचा अर्थ कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. हे आपल्याला यांच्या बॅलन्स शीटमध्येही दिसेल. इथे खाली तुम्हाला त्यांचं बॅलन्स शीट दिसतंय आणि बॅलन्स शीटमध्ये आत्ता यांनी मार्च महिन्यामध्ये काहीतरी पैसे बॉरो केलेले दिसत आहेत. 1670 कोटी इतके दिवस नव्हते. त्यामुळे याचं थोडंसं बघायला लागेल की कशाकरता हे पैसे रेज करण्यात आले. याच्यासाठी त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही वाचू शकता. सो तो तुम्हाला कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या गोष्टी कळू शकतील इन्व्हेस्टर रिलेशन्समध्ये. सो इथे एकदा स्टडी करून घ्या. पण
प्राइम ऑफ एसी जिकडे कर्ज जास्त आहे अशा कंपन्या मी स्वतः तरी टाळतो, त्यामुळे मी तुम्हाला पण तेच सांगेन की कर्ज आलं की मला भीती वाटते, नको कर्ज, आयुष्यात कर्ज नको, असं एक माझं स्वतःच्या ह्याच्यात पण आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण कर्ज नको, त्यामुळे टाळा. एकदा तुम्ही वाचून घ्या या इन्व्हेस्टर रिलेशन सेक्शनमध्ये वाचून घ्या की हे जे आता डेट दिसतं आहे ते कशाकरता घेतलं आहे काय त्याचं, आणि त्याचा थोडासा अभ्यास करा. पण डेट टू इक्विटी जास्त आहे त्यामुळे मी लगेच डिस्कार्ड करून टाकीन. आपल्याकडे डेट फ्री भरपूर कंपन्या आहेत, तुम्हाला डेट फ्री कंपन्या शोधायच्या असतील तर तेही सांगतो कसं शोधायचं. आपली ही जी साईट आहे screener.in, या साईटवर तुम्ही डेट फ्री कंपन्या शोधू शकता, म्हणजे ज्या कंपन्यांवर कर्ज शून्य आहे अशा कंपन्या शोधायच्या असतील तर कशा शोधाल, तर इथे जायचं screener.inला, स्क्रीन्समध्ये जायचं, स्क्रीन्स इथे जायचं, इथे न्यू स्टॉक स्क्रीनला क्लिक करायचं आणि इथे लिहायचं डेट इक्वल टू झिरो, असं रन करायचं की तुम्हाला सगळ्या डेट फ्री कंपन्या ज्या मार्केटमध्ये आहेत त्या कंपन्या इथे शोधता येतील. ओके, सो अशा क्वेरीज तुम्ही टाकून बघा. आता ह्याच्यात तुम्ही अजून पण कंडिशन टाकू शकता की डेट झिरो आहे आणि मार्केट कॅप मोठं आहे, मार्केट कॅपिटलायझेशन इज ग्रेटर दॅन समजा 1 लाख कोटी, 1 लाख कोटी, अशी पण तुम्ही क्वेरी याला देऊ शकता की तुम्हाला कळेल की हिंदुस्तान लिव्हर आणि HDFC लाईफ ह्या अशा कंपन्या आहेत की ज्यांचं डेट झिरो आहे. सो इथनं तुम्ही डेट फ्री कंपन्या शोधू शकाल, बऱ्याच गोष्टी शोधू शकाल. इकडे न्यू स्टॉक स्क्रीनमध्ये तुम्ही गेलात आणि नुसतं इथे ए लिहिलं की तुम्हाला सगळ्या एवरनं अवेलेबल क्वेरीज दिसतील की ॲव्हरेज रिटर्न ऑन इक्विटी 5 वर्षाचा, हे तुम्ही ए टाकलं की एवरनं जे आहे ते कळेल, मग बी टाकलं की बीवरनं ज्या गोष्टी आहेत त्या कळतील. असे पॅरामीटर्स तुम्ही कम्पेअर करून ह्याच्यातनं कंपन्या शोधू शकाल. तर हे एक्सरसाइज म्हणून तुम्ही करू शकता. बघा तुम्ही सी टाकलं की सी वरच्या कळतील की करंट प्राईज, समजा करंट प्राईज इज ग्रेटर दॅन समजा 10,000, म्हणजे आपल्याला फक्त अशा कंपन्या शोधायच्या की ज्यांची किंमत 10,000 पेक्षा जास्त आहे शेअरची. जशी मगाशी आपण आयसर मोटर्स पाहिली तर ते तुम्हाला इथे शोधता येईल. नेस्ले आहे, P&G हायजीन आहे, पेज इंडस्ट्रीज आहे, असं वाटेल ते खेळ तुम्ही याच्यामध्ये करू शकता. मग याच्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त असलेली किंमत असलेले शेअर कुठले, तर आपल्याकडे एकच आहे फक्त MRF. सो यातनं तुम्ही स्टॉक्स चांगल्या पद्धतीने शोधू शकाल. तर सांगायचा मुद्दा असा की कर्जवाले कंपन्या नको, शक्यतो कर्ज फ्री कंपन्या बघा, म्हणजे तुम्हाला एक शांतता तिकडे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मिळू शकेल. ओके, पुढे जाऊयात. पांडुरंग म्हणतात, वॉन्ट टू टॉक टू यू, व्हेन कॅन आय कॉल यू, मे आय कॉल यू. ठीक आहे, मी क्वेरी ही नोट करायला सांगतो, बोलूयात आपण लवकरच, काही प्रॉब्लेम नाही. ओके, रिलायन्सचा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊन पण शेअर का पडतं, असं बरेचदा होतं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की शेअर मार्केटमध्ये आपण दोन अंगांनी शेअर मार्केटकडे बघायचं असतं. एक तर शेअरची शॉर्ट टर्म मुवमेंट. आता शेअरमध्ये शॉर्ट टर्म मुवमेंट का होते तुम्ही जर का बघाल, समजा तुम्ही रिलायन्स म्हणला, रिलायन्स आत्ता वाढतोय, खरं तर रिलायन्सच म्हटलात ना तुम्ही, रिलायन्सचा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊन पण शेअर का पडतोय असं तुम्ही म्हणताय. सो आता बघूयात त्याच्या शेअरमध्ये काय होत आहे. नाही बघा, याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर गेल्या 1 महिन्याभरापासून तर शेअर वरवर जाताना तुम्हाला दिसतोय आणि आत्ता गेले 3-4 दिवस तर थोडासा पडला. तर या शॉर्ट टर्म मुवमेंट शेअर बाजारात का होतात, तर स्पेक्युलेटर्स आणि ट्रेडर्समुळे या मुवमेंट होतात. म्हणजे से सपोज इथून शेअर वाढायला लागला, इथून शेअर समजा वाढायला लागला तर लोकांना असं वाटतं तो अपट्रेंडमध्ये गेलेला आहे या पॉईंटला, त्यामुळे लोक अजून अजून इथे खरेदी करायला उद्युक्त होतात की अरे रिलायन्स वाढायला लागला किंवा कुठलाही शेअर वाढायला लागला आपण तिथे घेतला पाहिजे, त्यामुळे त्यांच्या बाईंग प्रेशरमुळे तो शेअर वाढत जातो. मग असे घेणारे लोक संपले, मार्केटमध्ये लोक लिमिटेडच आहेत ना, काय 2-3 कोटीच मला वाटतं डीमॅट अकाउंट्स आहेत, त्याच्यातले ह्या शेअरमध्ये इंटरेस्टेड असणारे लोक संपले की त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर यायला लागतं. कारण काय, ह्यांनी घेऊन ठेवलेला असतो, वरच्या लेवलला घेऊन ठेवलेला असतो ते लोक, त्यांना बाहेर पडायचं असतं, त्यांची अपेक्षा असते शेअर वर जाणार, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तो वर जात नाही कारण काय, बाईंग प्रेशर संपलेलं असतं, त्यामुळे ते लोक घाबरून माल विकायला लागतात, त्यामुळे तो शेअर खाली येतो. त्यामुळे तुम्हाला शेअरमध्ये कायम अशी साईन वेव्ह दिसते, वर खाली वर खाली वर खाली. आता ह्या साईन वेव्हचा शेअरच्या फंडामेंटल्सशी तसा डायरेक्टली काही संबंध नसतो किंवा क्वार्टरली रिझल्ट्सशी त्याचा काही डायरेक्टली संबंध नसतो. कारण मार्केटमध्ये जी वेव्ह चालू आहे, एक तेजीची वेव्ह असते, एक मंदीची असते किंवा एक साईड वेव्ह असते, तुम्ही कुठल्याही चार्टमध्ये काढून बघा, शेअर बाजार वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो. तर ह्याचं कारण हेच आहे की एकदा लोक घ्यायला लागले, हर्ड मेंटॅलिटी असते,
सगळे लोक ज्या वेळेला एखादी गोष्ट खरेदी करायला येतात किंवा भरपूर लोक खरेदी करायला येतात, त्यावेळेला बाकीच्या लोकांना पण वाटतं की आपणही त्याच्यामध्ये खरेदी करावी, म्हणजे आपल्याला फायदा होईल. त्यामुळे थोड्या काळासाठी तो वाढतो, मग ते लोक संपले की त्याचा भाव खाली यायला लागतो. त्यामुळे शॉर्ट टर्म मुवमेंटचं हे कारण असतं की बाईंग आणि सेलिंगचे जी प्रेशर्स असतात ते. आणि लॉंग रनमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर कंपनीच्या शेअरची प्राईस जी असते ती त्याच्या मीन भोवती किंवा त्याची जी खरी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे त्याच्याभोवती फिरत असते. हे मागे पण मी एकदा इलस्ट्रेशन दिलेलं होतं की काढून दाखवतो तुम्हाला हवं तर. ठीक आहे, कन्सेप्टच बघूयात आपण. एक चार्ट काढून दाखवतो. हा समजा चार्ट आहे, जरा याचं डेकोरेशन करू दे मला. हा चार्ट आहे. आता से सपोज इथे खाली हे पण लिहून दाखवतो, इथे आहे टाइम, खालच्या याला असतो टाइम आणि इथे असते प्राईस, म्हणजे आपला नॉर्मल चार्ट जो आपण बघतो तो. तर इयर ऑन इयर समजा कंपनी प्रगती करत असेल, समजा कंपनीमध्ये प्रॉफिटॅबिलिटी वाढत असेल, रिझर्व्स त्यांचे वाढत असतील, तर इथे त्यांची एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते, त्याचा चार्ट जो आहे तो असा दिसतो की तो सातत्यपूर्वक वाढत जाणार, की एखाद्या कंपनीमध्ये प्रोग्रेस होते, त्यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू वाढते, कारण काय कंपनी प्रॉफिट करते, कंपनीमध्ये पैसे येत आहेत दरवर्षी. पण शेअरचा भाव जो असतो तो कसा चालतो, तो असा चालतो, वर जातो, हे कठ हां वर जातो, परत खाली येतो, परत वर जातो, परत खाली येतो, परत वर जातो, परत खाली येतो, पण हा त्याच्या मीनच्या भोवती घोटाळत राहतो. त्याची जी खरी अंडरलाईंग व्हॅल्यू आहे त्याच्याभोवती तो मीन रिव्हर्जन असं म्हणतात त्याला. त्यामुळे ह्या जे आपण मगाशी बोललो शॉर्ट टर्मचे जे हे आहेत, त्याचा जर काय का लॉंग टर्मशी तुम्ही संबंध जोडून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणून तर तुम्हाला हे दिसतं ना, हे जे चित्र आपल्याला दिसतं ते का दिसतं. समजा आता रिलायन्ससारखा शेअर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मंथली कॅन्डलवर जर का पाहिलं तर हा कायम वर का जाताना दिसतो, हा इथे चार्टसारखा वर का गेला, म्हणजे भाव खाली आला आहे, मध्ये मंदीमध्ये भाव खाली आला आहे, पण एक डायरेक्शन त्याची वरचीच का आहे. किंवा समजा दुसरा शेअर बघू आपण, हिंदुस्थान युनिलिव्हर, ही कंपनी काय करते, सातत्यपूर्वक प्रॉफिटेबल राहिलेली अशी कंपनी आहे, दरवर्षी यांना प्रॉफिट होतो, तुम्हाला ते इथेही बघता येईल, स्क्रीनरवर तुम्हाला सगळा डाटा उपलब्ध आहे. हिंदुस्थान लिव्हर इथे त्यांचे प्रॉफिट्स पण तुम्हाला दिसतील. एक 2009 सालापासूनचा डाटा आहे की 2009 साली यांचा नेट प्रॉफिट होता 2500 कोटी, तो आत्ता किती झाला आहे, 6700 कोटी. सो प्रॉफिट वाढतो आहे कंपनीचा, त्यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू वाढते आहे, आणि शेअरचा भाव वर जातो खाली येतो, पण तो त्याचं लॉजिक काय आहे, तर त्याच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या भोवतीच तो फिरणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही जो आत्ता प्रश्न केलात मला की आता रिलायन्सच्या बाबतीत तसं झालं आहे की नाही मला माहीत नाही, कारण काय शेअर आत्ता वाढताना दिसतोय आपल्याला गेला महिनाभर, पण रिझल्ट लागला तरीसुद्धा मार्केटमध्ये समजा एखादी वेव चालू असेल डाऊन ट्रेंडची, किंवा स्पेक्युलेटर्स त्या प्रमाणात नसतील त्यावेळेला, तर त्या चांगल्या रिझल्टशी आणि खाली जाणाऱ्या भावाशी त्यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो, किंवा तो संबंध आपण जोडायला जाऊ नये, तिथे आपण बरेचदा तोंडघशी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सिम्पल, तुम्हाला जर का ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही रिलायन्सचं नाव काढलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की रिलायन्सचा चार्ट तुम्ही फॉलो करायला घ्या आजपासून. रिलायन्सवर जाऊयात आपण. रिलायन्सचा डेली चार्ट फॉलो करायचा, रोजच्या रोज संध्याकाळी बघायचं, डेली चार्ट लावतो मी इथे, हा डेली चार्ट आहे, हा रोजच्या रोज फॉलो करायचा, आणि एखादा इंडिकेटर शोधून काढा. जसं मी सुपर ट्रेंड वापरतो, तुम्ही काही वापरा, सुपर ट्रेंड वापरा, मूव्हिंग ॲव्हरेजेस वापरू शकता सिम्पल. तुम्ही एक सिस्टीम ठरवा तुमची. मी तुम्हाला आता सुपर ट्रेंडचं तर बरेचदा दाखवतो, मूव्हिंग ॲव्हरेजचं दाखवतो. मूव्हिंग ॲव्हरेजची पण एक सिम्पल सिस्टीम आहे. मूव्हिंग ॲव्हरेज लावायची दोन, हे बघा इथे दोन मूव्हिंग ॲव्हरेज घेतली, पहिल्याचा टाईम द्यायचा 20, दुसऱ्याचा टाईम द्यायचा 50. म्हणजे 20 आणि 50चा एक क्रॉसओव्हर सिस्टीम याला म्हणतात. ज्या वेळेला निळी लाईन जी आहे ती आपली 20 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजची आहे, ती ज्या वेळेला खाली असते त्यावेळेला स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये असतो, असं ह्या स्ट्रॅटेजीचं एक हे आहे. आणि ही लाईन ज्या वेळेला वरती जाते त्यावेळेला स्टॉक अपट्रेंडमध्ये जातो. म्हणजे आता ह्या केसमध्ये या लाईननी याला छेद कधी दिलेला होता, तर 4 मेला. 4 मेला तुम्हाला रिलायन्सच्या शेअरमध्ये एक अप सिग्नल मिळालेला होता या सिस्टीमनुसार. 20 पिरियडचं मूव्हिंग ॲव्हरेज आणि 50 पिरियडचं मूव्हिंग ॲव्हरेज, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज घ्यायचं, किंवा अशी कुठलीही वापरू शकाल तुम्ही, 30 एप्रिल आणि 4 मे. सो हे झालं, क्रॉसओव्हर झाला की तुम्ही बाईंगचा निर्णय घेऊ शकता. उलटा क्रॉसओव्हर झाला, म्हणजे आता ही निळी लाईन ह्याच्या खाली जायला लागली, की तुम्ही सेलिंगचा निर्णय घेऊ शकता. आणि ही स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करून बघा. आता इथे तुम्हाला एक सेलिंगचा हे मिळालेला होता की निळी लाईन क्रॉस करते, म्हणजे 20ची लाईन क्रॉस करते आणि ती खाली येते, त्यामुळे इथे एक सेलिंग सिग्नल मिळाला आहे 1516 ला. सो तुमच्याकडे जर का डिलिव्हरी त्यावेळेला असती तर तुम्ही इथे विकणं अपेक्षित आहे. इथे विकायची आणि भाव खाली येतो त्याच्यानंतर बरेचदा, खाली आला की कव्हर करायची.
अशी जर का प्लेनली स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली, तुम्हाला इथे दिसतंय की ही लाईन ह्याला छेदून वरती जाते, इथे बाय करायचं आणि याचं टेस्टिंग करून बघा. म्हणजे नुसतं इथे मी दाखवतोय म्हणून ते तसंच आहे असं नाही, तर टेस्टिंग करून बघा. टेस्टिंग म्हणजे काय, की जर का मी असं केलं असतं भूतकाळामध्ये तर मला काय रिझल्ट्स मिळाले असते. कुठलीही घ्या मग स्ट्रॅटेजी, भरपूर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूमध्ये गेलात तर तुम्हाला भरपूर स्ट्रॅटेजीज सापडतील. इथे MACD ची पण आहे, MACD स्ट्रॅटेजी, असं डायरेक्ट टाकलं की त्याची स्ट्रॅटेजीज येते. म्हणजे बाय सेलचे सिग्नल येतात, तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. हे बघा, आता ही MACD ची स्ट्रॅटेजी आली. हे बघा, याच्यामध्ये बाय आणि सेलचे सिग्नल मिळतात तुम्हाला MACD च्या स्ट्रॅटेजीनुसार. तर हे सिग्नल काय दरवेळेला खरे असतात असं नाही, काही काही वेळेला तुमचा अंदाज चुकू पण शकतो. त्यामुळे तुम्ही वेगळ्या वेगळ्या टाईम फ्रेम्सवर वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज टेस्ट करून बघा आणि त्या वापरायला लागा, इतकं सोपं आहे. त्यामुळे ट्रेंड फॉलो करा. शॉर्ट टर्म ट्रेडिंग जर का तुम्ही करत असाल तर ट्रेंडला आणि चार्ट्सना फॉलो करा, आणि इन्व्हेस्टिंग करत असाल तर मात्र तुम्ही फंडामेंटल्स बघितले पाहिजे. सो असे दोन कप्पे आपल्या डोक्यामध्ये वेगळे पाहिजेत तर आपण क्लिअरली काम करू शकतो. आपल्या डोक्यामध्ये जर का मिक्सचर असेल, आपल्यालाच माहिती नसेल आपण नेमकं काय करतो. म्हणजे बरेचदा असं मला अनुभव येतो की लोक मला विचारतात की हा शेअर मी घेतला होता 1000 रुपयाला घेतला होता पूर्वी आणि आता त्याची किंमत झाली 900 रुपये, तर काय करू. तर हा प्रश्न विचारल्यानंतर माझ्या मनात साहजिकपणे प्रश्न येतो की तो शेअर तुम्ही ज्या वेळेला घेतला होता 1000 रुपयाला, त्यावेळेला तो घेताना तुमच्या मनातली भूमिका काय होती, तुम्ही तो का घेतला होता. म्हणजे आता माझ्या केसमध्ये पण मी असे काही शेअर्स घेतलेत की जे वरती घेतलेत आणि त्याची किंमत खाली येते बरेचदा. सो त्यामुळे मला घेतानाच माहिती असतं की ह्याची किंमत खाली जाऊ शकते, वरही जाऊ शकते. खाली गेल्यानंतर काय करायचं तेही मला माहिती असतं आणि वरती गेल्यानंतर काय करायचं तेही मला माहिती असतं ॲट द टाईम ऑफ एंटरिंग. त्या शेअरमध्ये ज्या वेळेला मी एंट्री करतो त्याच वेळेला माझं हे ठरलेलं असतं की ह्या शेअरमध्ये समजा 30% खाली आला तर आपण काय करणार आहोत, किती काळासाठी ही आपली गुंतवणूक आहे. हे जर का प्लॅन क्लिअर असेल तर मग आपल्याला प्रश्न पडणार नाहीत आणि आपण व्यवस्थित पुढे जाऊ शकू. त्यामुळे ती माझी जी पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमधली सिस्टीम आहे की लॉंग टर्म पोझिशनल आणि इंट्राडेसाठी वेगळे कप्पे करायचे आणि मग ते कप्पे आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे सिम्पल, आपण घरातलं कपाट आहे समजा सगळंच एका ठिकाणी कोंबलं असेल, कपडे पण त्याच्यामध्येच, पुस्तकं पण त्याच्यामध्येच, बाकी आपले मोबाईल पण त्याच्यामध्येच, सगळ्याच वस्तू त्याच्यात, तर आपल्याला त्या मॅनेज करता येणार नाहीत. पण जर का आपण वेगळी छोटी छोटी कपाटं केली तर आपण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. तर एक्झॅक्टली आपल्या पोर्टफोलिओमध्ये पण आपण तेच करणं अपेक्षित आहे की सोप्या करायच्या गोष्टी एकदम. हा कप्पा लॉंग टर्मसाठी आहे, मग याच्यामध्ये काही झालं तरी मी त्याचे नियमच फॉलो करेन. हा कप्पा शॉर्ट टर्मसाठी आहे तर शॉर्ट टर्मचे नियम त्याला फॉलो करेन. हा कप्पा स्पेक्युलेटिव्हसाठी आहे तर स्पेक्युलेटिव्हचे नियम त्याच्यामध्ये फॉलो करेन. अशी क्लॅरिटी जर का आपल्या माइंडमध्ये असेल तर मग आपण अडणार नाही कुठे. ओके, पुढे जाऊयात. विप्रोबद्दल बोललो आपण. NSE मध्ये 11,200 और जो काही असेल तो कशावरून ठरवला जातो, एनी फॉर्म्युला फॉर दिस? येस, तुम्ही निफ्टीच्या कॅल्क्युलेशनबद्दल विचारता त्याचा फॉर्म्युला लगेच तुम्हाला देतो मी. गुगलवर जायचं, निफ्टी कॅल्क्युलेशन मेथडॉलॉजी असं जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला NSE च्या ऑफिशियल साईटवर तुम्ही जाल. ही साईट आता ऑगस्ट नंतर बंद होईल. इथे 16 पानी त्याचं बुकलेट दिलेलं आहे, इंडेक्स मेथडॉलॉजी. त्याच्यामुळे तुम्हाला सगळी पद्धत कळेल की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे. इंडेक्समध्ये जे 50 शेअर्स घेतले जातात ते कशाच्या बेसिसवर घेतले जातात, मग त्या इंडेक्सचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, त्याचा मेंटेनन्स म्हणजे काय, गव्हर्नन्स म्हणजे काय, असे त्यांनी मॉड्यूल्स केलेली आहेत वेगळीवेगळी. आणि हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला इथे या PDF फाईलमध्ये वाचता येतं. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, डोमिसाईल, द कंपनी मस्ट बी डोमिसाईल्ड इन इंडिया, म्हणजे भारतीय कंपनी पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ निफ्टी, अच्छा हा निफ्टी 100 आला का, निफ्टी 50 आहे, ओके, हां निफ्टी 100 तो पाहिजे, निफ्टी 100 नावाचा दुसरा आहे त्याच्यामध्ये पाहिजे. ओके, कुठे गेला, NSE फ्युचर ऑप्शन सेगमेंट्स आर एलिजिबल फॉर इन्क्लुजन निफ्टी 50, ओके राईट. त्याच्यानंतर हे सगळे इथे मुद्दे दिलेले आहेत, लिक्विडिटी त्याच्यामध्ये अमुक पाहिजे, फ्लोट ॲडजस्टेड मार्केट कॅप पाहिजे, हे असं आहे. आणि ह्याचा सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये त्याचा फॉर्म्युला पण तुम्हाला दिसेल. बेस डेट त्याची 98 का 95 मधली आहे, तो एक बेस पिरियड त्याला धरला जातो. रीबॅलन्सिंग होतं याच्यामध्ये. फॉर्म्युला कुठे आहे का, फॉर्म्युला ह्याच्यात असायला पाहिजे खरं तर. हां आहे बघा, इथे इथे प्राईज इंडेक्स कॅल्क्युलेशन. सो हा फॉर्म्युला तुम्हाला या PDFमधनं मिळेल. कसा मिळवायचा फॉर्म्युला, तर निफ्टी कॅल्क्युलेशन मेथडॉलॉजी असं तुम्ही सर्च केलं की तुम्हाला NSE च्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक येईल. तसंच या ग्रो ॲपवर पण त्यांनी काहीतरी करून दाखवलं आहे. सो थोडे रिसोर्सेस तुम्ही केलेत की अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला हे कळून येईल. फोकस तुमचा जो आहे तो मेन पोर्टफोलिओवर ठेवा. या सगळ्या कशा असतात, या गोष्टी ज्या आहेत त्या
तांत्रिक किंवा टेक्निकल गोष्टी आहेत, त्यांनी आपल्या ट्रेडिंगच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, त्यामुळे आपण ह्याच्यावर आपली एनर्जी वेस्ट करू नये. कारण या रेडीमेड गोष्टी आहेत, समजून घ्या, तुम्ही समजून घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण जास्त त्याच्यावर डोकं लावण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके, सो हे सगळे तुम्हाला रिसोर्सेस इथे मिळतील, याच्यातनं तुम्ही बघू शकाल. पुढे जाऊयात, सी जी पॉवर कंपनी हा लॉंग टर्मसाठी कशी आहे? सी जी म्हणजे मला वाटतं क्रॉम्प्टन ग्रीव्स, त्यांचं मध्ये काहीतरी झालं होतं. एक मिनिट हां, सी जी पॉवर, सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स लिमिटेड, हे बघा, ह्यांच्यामध्ये लॉस मेकिंग कंपनी आहे, 6.5% लॉस झाला होता, रिटर्न ऑन इक्विटी निगेटिव्ह आहे, कंपनीवर कर्ज बऱ्याच प्रमाणात असणार आहे, ते बघूयात आपण बॅलन्स शीटला. पी अँड एल बॅलन्स शीट हे बघा, निगेटिव्हमध्ये रिझर्व्स गेलेले आहेत कंपनीचे, 1661 कोटीचे बॉरोईंग दिसत आहेत आणि 5148 कोटीच्या अदर लायबिलिटीज दिसत आहेत. त्यामुळे स्ट्रेट वे अवॉइड करा, पेनी स्टॉक आहे, 9.30 रुपयाचा स्टॉक आहे. आपल्याला वाटतं 9 रुपयाचा 90 रुपये होईल म्हणून आपण याच्यामध्ये काहीतरी वेडीवाकडी हालचाल करण्याची शक्यता असते, जशी मी केली होती. कॅल्स रिफायनरीज नावाचा शेअर होता फार पूर्वी, कॅल्स रिफायनरीज नावाचा हा शेअर होता, 10 पैसे किंमत आहे त्याची, मी 35 पैशाला त्याच्यामध्ये बाईंग केलेलं होतं. मला असं वाटलेलं 35 पैशाचा तो 100 रुपये होईल, पण असं कधी होत नसतं. त्यावेळेला मला फंडामेंटल्स वगैरे काही कळत नव्हतं, आत्ताही विशेष कळतं अशातला भाग नाही, पण पेनी स्टॉक्समध्ये जाऊ नये, रिस्की असतं फार. आणि हे तुम्ही बघता, इकडे लॉस मेकिंग कंपनी जर का असेल तर त्याच्यामध्ये कुठला इन्व्हेस्टर पैसे टाकेल आणि का तो मल्टीबॅगर होईल, त्यामुळे अवॉइड करा, एवढंच सांगेन. विप्रोबद्दल बोललो महेश, आपण थोड्या वेळापूर्वी रिवाइंड करून बघा, ही इमेज पाठवा. ही इमेज तुम्हाला कशी पाठवू, पण इथे PDF शेअर करता येत नाही. मी एक काम करतो, माझ्या साईटवर कुठे होस्ट होती आहे का बघतो, कारण PDF यूट्यूबला पाठवता येणार नाही. तुम्ही ही म्हणताय ना, ही नाही आपली, कुठली म्हणत होता इमेज तुम्ही, मगाशी आपण बोलत होते, काय बोलत होतो आपण, ते नवीन नियम, मार्जिनचे नियम बदलले, ती इमेज. सो ठीक आहे, मी ती वेबसाईटवर होस्ट करायचा प्रयत्न करतो, तिकडून डाउनलोड तुम्हाला करता येईल. ओके, पुढे जाऊयात, टाटा मोटर्स शेअरवर बोला. माझं मत ह्या शेअरबद्दल थोडंसं निगेटिव्ह आहे आणि पहिल्यापासून आहे, ते आज नाही झालेलं. टाटा मोटर्स बऱ्याच लोकांचा लाडका शेअर आहे, जिव्हाळ्याचा शेअर आहे, पण त्यांचे जर का आपण आत्ताचे फंडामेंटल्स पाहिले किंवा स्क्रीनरवर आपल्याला जे दिसतं ते बघितलं, तर मला त्या शेअरमध्ये काही करावं असं वाटत नाही. टाटा मोटर्स नाही बघा, टाटा मोटर्समध्ये डेट टू इक्विटी 1.67 झालेला आहे, कंपनीला 9.5% लॉस आहे गेल्या वर्षी, ROE यांचा 1.80% निगेटिव्ह आहे, आणि प्रमोटरचं होल्डिंग त्याच्यामध्ये 42% म्हणजे कमी मानलं जातं. एका शेअरमागे कंपनीला 46 रुपयाचा घाटा झालेला आहे गेल्या वर्षी, त्यामुळे ह्या कंपनीपासून पण लांब राहिलं पाहिजे. जरी किती जुनं नाव असलं काही असलं तरीसुद्धा आपल्यासमोर जे आकडे दिसतात त्या आकड्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे असं मला वाटतं, त्यामुळे दूर राहिलं पाहिजे, एवढंच सांगित. येस, दत्तात्रय शेअर दिस शीट तुम्ही मगाचं म्हणताय, सो ते शीट मी वेबसाईटवर टाकीन, मी आपल्या यूट्यूब चॅनलला त्याचं मी नोटिफिकेशन देईन, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. हा जो टेलिग्राम चॅनल आहे ना, ह्याच्यावर मी ते टाकीन, marathimarket.in/telegram हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मी त्याच्यावर ते शीट तुम्हाला शेअर करतो. बेस्ट टेलिग्रामचं मला लक्षातच नाही आलं. ओके, रिलायन्सबद्दल बोललो. कुठे होतो आपण, खूप आल्या कॉमेंट, त्यामुळे कशा घ्यायच्या कुठल्या घ्यायच्या ते. हां ठीक आहे, आपण मॉक ट्रेडिंगच्या सेशनमध्ये जे लिव्हरेज घेतलं होतं त्याला ब्रोकरला किती ब्रोकरेज पे करावं लागतं. ओके, आता थोडंसं कन्फ्युजन आहे, आपण झिरोधा यांचं हे घेऊ, कारण काय ते झिरोधा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर. आपण जे मॉक ट्रेडिंग सेशन घेतलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला, त्याच्याबद्दल तुम्ही बोलता, तोही दाखवतो, सगळ्यांनी तो बघितला नसेल, यूट्यूब चॅनलला माझ्या तुम्ही आलात, नीरज बोरगावकर, इथे मी काही दिवसांपूर्वी एक मॉक ट्रेडिंग सेशन घेतलेला होता यूट्यूब. हे बघा, मॉक ट्रेडिंग सेशन, इंट्राडे ट्रेडिंग कसं चालतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. सो याच्यामध्ये आपला जो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनचा टेलिग्राम चॅनल आहे वेगळा, पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनचा प्रायव्हेट चॅनल आहे, म्हणजे हा जो दिसतोय हा नाही, पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनचा वेगळा एक प्रायव्हेट चॅनल आहे, त्याच्यावर मी इंट्राडेबद्दल काही आयडियाज देत असतो आणि त्या आयडियाज वापरून ट्रेडिंग कसं करायचं याच्या संदर्भात मी तो सेशन घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये आता इंट्राडेला आपण काय करतो, आपल्याकडे समजा अकाउंटला 10,000 रुपये असतील तर इंट्राडे करण्यासाठी आपल्याला काही पट लिव्हरेज मिळतं, ते तुम्हाला दाखवतो की झिरोधा मार्जिन कॅल्क्युलेटर.
हे जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की इक्विटी, समजा तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये आहेत असं आपण गृहीत धरू, आणि आपल्याला समजा ABB या शेअरमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. इथे ABB टाकायचं, सो ABB आला इथे, तर 5x लिव्हरेज तुम्हाला MISला मिळतं, म्हणजे इंट्राडेला तुम्हाला मिळतं 5x. सो 50,000 रुपयाचे तुम्ही शेअर घेऊ शकता. आता ह्याला कुठल्याही वेगळ्या प्रकारचा चार्ज नसतो. आता आपण ब्रोकरेजमध्ये येऊयात. झिरोधा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर. समजा तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये आहेत आणि तुम्ही 50,000 ट्रेडिंग करणार असाल इंट्राडेमध्ये. 50,000 ट्रेडिंग म्हणजे 500 रुपयाचे 100 शेअर्स तुम्ही खरेदी करणार असाल आणि 510 रुपयाला ते तुम्ही विकणार असाल इंट्राडेमध्ये. तर तुम्हाला काय काय ब्रोकरेज लागेल, तर 30 रुपये ब्रोकरेज लागेल तुम्हाला, STT एवढा लागेल, हे सगळं तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, सो ह्या झिरोधा ब्रोकरेज कॅल्क्युलेटरवर तुम्ही जेवढे शेअर्स घेणार आहात ते आणि त्याची किंमत असं जर का टाकलं तर तुम्हाला रेडीमेड कॅल्क्युलेट करून मिळेल की तुम्हाला किती ब्रोकरेज लागणार आहे आणि तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस किती होणार आहे. सो हे सिंपल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मिक्सचर करू नका. मार्जिन आणि ब्रोकरेज ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, पुढे जाऊयात. अंबुजा सिमेंट लॉंग टर्मसाठी कसा आहे? अंबुजा सिमेंट बघूयात आपण. अंबुजा सिमेंट्स लिमिटेड 43,000 कोटी मार्केट कॅप आहे, 220 रुपयाचा शेअर आहे. रिटर्न रेशो चांगले दिसत आहेत, कर्ज नाही आहे कंपनीवर, ही चांगली गोष्ट आहे. 63% प्रमोटरचं होल्डिंग आहे, त्यामुळे थोड्या प्रमाणात पोर्टफोलिओमध्ये जर का तुम्हाला आवडत असेल हा सेक्टर तर लॉंग टर्मसाठी तुम्ही ठेवू शकता, असं मला याच्यात काही धोक्याची घंटा कुठे दिसत नाही आहे. सो चांगला वाटतो आहे शेअर. कंपनी इज व्हर्च्युअली डेट फ्री इथे पण दिलेलं आहे आणि डिव्हिडंड पे आउट पण चांगला मेंटेन करतात. फक्त ROE कमी आहे, कारण काय नॅचरल आहे, ते एवढ्या मोठ्या कंपन्या ज्या असतात त्यांचा ROE कमी असतो. सो पण चांगली आहे कंपनी, तुम्ही विचार करू शकता. अर्थात लिमिटेड प्रमाणात, एक्सेसिव्ह करायचं नाही कुठल्याही शेअरमध्ये. हा थंबरूल लक्षातच ठेवा की कुठलाही शेअर कितीही चांगला असला, जेवताना कसं आपल्याला ताटातला एखादा पदार्थ खूप आवडला आणि तो खूप खाल्ला, आपण पोळी आज खूप चांगली झाली आहे म्हणून 32 पोळ्या खाल्ल्या, तर काय होईल? त्यामुळे मर्यादित प्रमाणात खायचं, एवढं लक्षात ठेवा. HDFC AMC अतिशय चांगला आहे, खूप उज्ज्वल त्यांचं भवितव्य मला दिसतं. AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे म्युच्युअल फंड विकणारी कंपनी आहे. आपण जे HDFC म्युच्युअल फंड्स घेतो, HDFC टॉप 100 फंड, ग्रोथ फंड वगैरे वगैरे जे आहेत, ते सगळे ही कंपनी बनवते आणि अतिशय मला उज्ज्वल वाटतं यांचं भविष्य. सो चांगला वाटतो लॉंग टर्मसाठी. सिरम इन्स्टिट्यूटचे शेअर्स का नाहीत? कारण काय त्यांनी लिस्टिंग केलेलं नाही आहे. बघूयात आपण सिरम. सिरम स्पेलिंग बरोबर आहे ना? सिरम इन्स्टिट्यूट ही मला वाटतं पुनावाला यांची कंपनी आहे. सिरम इन्स्टिट्यूट, हां. आता तुम्हाला अनलिस्टेड कंपन्यांचं जर का शोधायचं असेल तर त्यासाठी एक रिसोर्स देतो, सिरम इन्स्टिट्यूट, ZAUBA असं सर्च करायचं. सो हे तुम्ही सर्च केलं की ही साईट आहे, याच्यावर तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर ते किंवा लिमिटेड असेल ते सगळं कळतं. याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आहे की ही काय करते, तर प्रायव्हेट इन्कॉर्पोरेटेड ऑन 22 मे 1984. त्याच्यानंतर त्यांचं ऑथोराईज शेअर कॅपिटल 550 मिलियन, म्हणजे 55 कोटी रुपये यांचं ऑथोराईज कॅपिटल आहे. कंपनीचे डिटेल्स काय आहेत, त्यांचे डायरेक्टर्स कोण आहेत, हे तुम्हाला इथे कळतं. सो डायरेक्टर्स यांचे हे आहेत, ह्या सगळ्या डायरेक्टर्सची नावं तुम्हाला इथे दिसत आहेत, पुनावाला वगैरे वगैरे, असे भरपूर डायरेक्टर्स आहेत त्यांचे, मोठी कंपनी एकदम. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या झोबा कॉर्प नावाची जी कंपनी आहे, साईट आहे, त्याच्यावर तुम्हाला मिळते. ह्यांच्या ऑफिशियल साईटवर पण तुम्ही बघू शकता, पण हे सोपं आहे जास्त. सो इथून तुम्ही त्यांचे रिपोर्ट्स विकत पण घेऊ शकता. तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचं हवं असेल तर तुम्ही ह्या साईटवरनं ते विकत पण घेऊ शकता. त्यांचे बॅलन्स शीट्स किंवा हे जर का पब्लिकली अवेलेबल नसतील तर तुम्ही इथून विकत घेऊ शकता. सो हा एक रिसोर्स लक्षात ठेवा. आणि लिस्टेड नाही आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्यामुळे ती शेअर मार्केटला नाही आहे. त्यामुळे समजा भविष्यात कधी झाली ती पब्लिक तर आपल्याला त्याचे शेअर्स घ्यायला मिळतील, पण आत्ता काही हे पब्लिक लिमिटेड दिसत नाही आहे. ओके, फायझरचा शेअर कसा आहे? अतिशय चांगला आहे फायझर. ही पण फार्मा कंपनीच आहे, फायझर लिमिटेड. मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, ट्रेडिंग अँड एक्सपोर्ट ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स. 4,278 रुपये शेअरचा भाव, 19,570 कोटी मार्केट कॅप, कर्ज 0, रिटर्न रेशो चांगले, प्रमोटरचं 64% होल्डिंग आहे. चांगला शेअर आहे, विचार करू शकता. चांगले चांगले शेअर्स खूप आहेत बाजारामध्ये. आपल्याला प्लॅनिंग करायला पाहिजे की आपण नेमकं कुठल्या शेअर्समध्ये पैसे टाकणार, नाही तर आपण या जंगलात हरवून जाऊ शकतो. आपल्याकडे खूप जर का ऑप्शन असेल तर आपण कुठला घेणार त्यातला. त्यामुळे आपल्याला एका स्ट्रक्चर्ड पद्धतीने स्वतःचा पोर्टफोलिओ जो आहे तो प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. पण हा शेअर चांगला आहे.
पुढे जाऊयात. आज भरपूर झाल्या कॉमेंट, मजा आली. आज बऱ्याच दिवसांनी अशा कॉमेंट्स चांगल्या पद्धतीने मला घेता आल्या. एन्ड्युरन्स फॉर लाँग टर्म. एन्ड्युरन्स काय? एन्ड्युरन्स नावाचं जिम होतं आमच्या इकडे एक पूर्वी. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज असं म्हणताय तुम्ही, ओके. 905 रुपये शेअरचा भाव आहे, 12,700 कोटी मार्केट कॅप. म्हणजे तशी मध्यम साईजची कंपनी आहे, कर्ज अतिशय मर्यादित आहे. आणि काय करतात हे लोक? तर हे एंगेज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग ऑफ ॲल्युमिनियम डाय कास्टिंग इन्क्लुडिंग अलॉय व्हील सस्पेन्शन ट्रान्समिशन अँड ब्रेकिंग प्रॉडक्ट्स विथ ऑपरेशन. ऑटो अँक्सिलियरीमध्ये असावी ही कंपनी. सो याचे आकडे जर का आपण पाहिलं तर आकडे बरे वाटतात मला, त्यामुळे चांगला वाटतो शेअर. थोडा अभ्यास करायला लागेल, मला माहीत नव्हती ही कंपनी, पण वरवर पाहता चांगली वाटते. ए डी एफ फूड्स सेलिंग ऑफ फूड प्रोडक्ट्स लाईक पिकल, म्हणजे लोणची, चटणी, रेडी टू इट आयटम्स, पेस्ट अँड सॉसेस, फ्रोझन फूड, स्पायसेस एटसेट्रा. छोटा आहे एकदम साईज, छोटा आहे कंपनीचा. 680 कोटी फक्त यांचं मार्केट कॅप आहे, त्यामुळे कंपनी तशी मायक्रो कॅप म्हणता येईल किंवा छोट्या साईजची कंपनी आहे. शक्यतो मी टाळतो अशा कंपन्या. आणि त्यात ह्यात कंपनीच्या प्रमोटरचं होल्डिंग पण 35% दिसतंय, त्यामुळे अवॉइड करा हा शेअर. ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजी, ही पण 2,100 कोटीची कंपनी आहे. ही पण तशी छोटी आहे कंपनी, छोट्या कंपन्या शक्यतो अवॉइड कराव्यात. 190 रुपये शेअरचा भाव आहे, त्यामुळे लॉंग टर्मसाठी नका करू विचार, पोझिशनलसाठी बघूयात आपण काय आहे त्यांचं. ॲडव्हान्स एन्झाईम्स, याच्यामध्ये आत्ता एक 4 दिवस एक मोठी तेजी आलेली दिसते. सो हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टेक्निकल स्कॅनर्समध्ये हा एक पोझिशनल ट्रेडिंगसाठी आलेला असणार आहे. सुपर ट्रेंड हा नाही, त्याला हा लागतो सुपर ट्रेंड. एक मिनिट, सुपर ट्रेंडवर लावून बघतो. काय येत नाही सुपर ट्रेंड, अपट्रेंडमध्येच होता स्टॉक 31 मार्चपासून, पण आता गेल्या 4 दिवसामध्ये एक मोठी याच्यामध्ये तेजी आलेली आहे, त्यामुळे नका पडू पण याच्यामध्ये. अशा सडन मुवमेंट्स असतील की मला भीती वाटते जरा थोडीशी, त्यामुळे अवॉइड करा. ओके विजय कुमार, तुम्ही अगदी निष्पक्षपणे, अरे धन्यवाद, थँक्यू सो मच. फिलिप्स कार्बन लाँग टर्मसाठी कशी आहे? शेअर स्पेसिफिक खूप घेतले प्रश्न आपण. फिलिप कार्बन ब्लॅक काय करतात? हे मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल ऑफ कार्बन ब्लॅक अँड सेल ऑफ पॉवर. 96 रुपये शेअरचा भाव आहे, आणि ही पण तशी छोटी दिसते कंपनी, 1,658 कोटी भाव आहे. हे पण आधीच्यासारखंच, म्हणजे अवॉइड करा. छोट्या कंपन्या शक्यतो मी अवॉइड करतो, त्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला छोटी कंपनी घ्या असं येणार नाही कधी. थोडासा कॉन्झर्वेटिव्ह विचार करतो, त्यामुळे अवॉइड करा. अगदी छोट्या प्रमाणात अशा कंपन्यांमध्ये 1-2% पोर्टफोलिओचं टाकायचे असतील, सपोज तुमचा समजा 5 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, तर 2-5 हजार रुपयाची त्याच्यामध्ये तुम्ही एक रिस्क म्हणून घेऊ शकता. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व छोट्या कंपन्यांना देऊ नये. ओके, फिनिक्स फार्मास्युटिकल्स, इट हॅड अ ह्यूज गेन्स इन लास्ट 2-3 डेज. फिनिक्स नाव जरा डेंजर वाटतं मला थोडंसं. फिनिक्स फार्मा असं नाही दिसत आहे काही, स्पेलिंग चुकवलं का मी? फिनिक्स फार्मास्युटिकल्स, एक मिनिट हां बघूया, स्क्रीनरवर तर येत नाही आहे. फिनिक्स फार्मा शेअर, BSE वरचा स्टॉक आहे, NSE वर याचं लिस्टिंग नाहीच आहे, त्यामुळे तुम्हाला स्क्रीनरवर जर का हा स्टॉक शोधायचा असेल तर त्याला वेगळी पद्धत आहे. ती पद्धत कशी आहे ते दाखवतो तुम्हाला. फिनिक्स इंटरनॅशनल लिमिटेड, मला आधी BSEच्या साईटवर जायला लागेल, BSE इंडिया, आणि इथे ती कंपनी सर्च करायला लागेल, फिनिक्स इंटरनॅशनल लिमिटेड. आणि हा जो कोड आहे 526481, तो आपण इथे टाकला तर बघूयात काय होतं आहे. 526481, सो हा कोड टाकल्यानंतर ही कंपनी स्क्रीनरवर येईल, कारण काही ही NSE वर लिस्टेडच नाही, त्यामुळे BSE स्टॉक्सना कोड नाही ओळखतं. सो 21 कोटी फक्त मार्केट कॅप आहे, म्हणजे अतिशय छोटी कंपनी आहे. 21-22 कोटी म्हणजे खूपच, शेअर मार्केटच्या भाषेत खूपच अगदी पिल्लू कंपनी आहे. आणि 12 रुपये 85 पैसे शेअरचा भाव आहे,
प्रमोटरचं 70% होल्डिंग आहे, त्यामुळे छोटी कंपनी आहे, त्यामुळे अवॉइड करावी असंच मी सांगेन तुम्हाला. मुवमेंटचं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की शेअरमध्ये मुवमेंट का होतात, एखादा वाढायला लागला की सगळ्यांना वाटतं की हा वाढणार आहे. बघा इथे काय होतं, फिनिक्स फिनिक्स 526 काय होता कोड त्याचा, याच्यावर पण बघूयात आपण. 526481 इथे कसं शोधूयात ते, एन एस सी नाही बी एस सी शोधायला लागेल ना आपल्याला. बी एस सी कुठे गेलं, बाहेरील नको आपल्याला, इंडिया पाहिजे. हां, भारतीय शेअर बाजार. फिनिक्स इंटरनॅशनल इकडे ठीक आहे, यांनी एन एस सीचा इथलाच कोड घेतला आहे. सर याच्यामध्ये असे तुटक तुटक कॅन्डल्स दिसतात, म्हणजे काही याच्यामध्ये असं हे नाही वाटत आहे, त्यामुळे अवॉइड करा सर. ठीक आहे, त्यानिमित्ताने तुम्हाला बी एस सीचे स्टॉक्स कसे शोधायचे ते पण कळलं, गुड. भावेश म्हणतात शॉर्ट सेलिंग करताना आपण पहिले सेल करतो, तर जे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहेत ते सेल होतील का ते सेल करण्यासाठी काही वेगळं करावं लागतं. इंट्राडे ट्रेडिंग जे आहे ते डिलिव्हरीपेक्षा वेगळं असतं, त्यामुळे तुमच्या अकाउंटला समजा काही शेअर्स आहेत आणि ते तुम्ही विकलेत, तर आत्ता तुम्ही मार्जिनचे नियम आपण पाहिले तर तुम्ही विकू शकता, आणि समजा विकले आणि त्याचा भाव खाली आला तुम्ही त्याच दिवशी कवर करून टाका, ते त्यात काही वेगळं तुम्हाला करायला लागणार नाही, तुमचे ते शेअर्स परत कवर होतील. एकदा करून बघा, 2-5 शेअर्सनी करून बघा, प्रत्यक्ष करून बघितलं की तुम्हाला लगेच कळेल काय होतं ते, तुमच्या मनात जी शंका आहे ती डायरेक्ट क्लिअर होईल, पण तसं वेगळं तुम्हाला काहीच करावं लागत नाही. ओके, लास्ट 1-2 कॉमेंट्स घेऊयात, 7 वाजलेत मित्रांनो. फिलिप कार्बनबद्दल बोललो मी, पी बी पी मेंबर असून नेस्लेचे काही शेअर्स घेतलेत ते होल्ड करावे का. आता पुन्हा मी तोच प्रश्न विचारेन की तुम्ही शेअर घेताना ते कुठल्या हेडखाली घेतले होते. पी बी पीमध्ये पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये आपण लॉंग टर्म, पोझिशनल आणि इंट्राडे असे 3 प्रकार केलेत आपल्या पोर्टफोलिओचे. इथे तुम्हाला दिसेल आपला जो ॲडव्हान्स कोर्स आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आपण एक एक्सेल फाईल फॉलो करतो सगळ्यांनी, मी स्वतः पण ही एक्सेल फाईल फॉलो करतो, इथून तुम्हाला ती डाउनलोड करता येते. आणि ह्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा एक प्लॅन करतो, एक्सेल ओपन होती आहे, सर्वात पहिल्यांदा आपण प्लॅन करतो की माझं लॉंग टर्मसाठी एवढं ॲलोकेशन असेल, पोझिशनलसाठी एवढं असेल, इंट्राडेसाठी एवढं असेल. हे ॲलोकेशन आपण केलं की आपण इथे लॉंग टर्म पोर्टफोलिओ याच्यामध्ये कुठले शेअर्स आहेत, पोझिशनल ट्रेडिंग वगैरे हे सगळं दिलेलं आहे. तर ह्या 3 पैकी लॉंग टर्म, पोझिशनल का इंट्राडे कुठल्या प्रकारासाठी तो शेअर तुम्ही घेतला आहे हे पहिले बघा. जर का लॉंग टर्मसाठी घेतला असेल तर लॉंग टर्मसाठी आत्ता आपण फक्त ॲक्युम्युलेट करतो आहे स्टॉक, किंवा आपण विक्री कुठलीही करत नाही आहे. आत्ता आपण आपल्याकडे पोर्टफोलिओ तयार करतो आहे. पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये पुढे आपण रीबॅलन्सिंग शिकणार आहोत, की तुमच्याकडे एक पोर्टफोलिओ सायझेबल जमला 3-4 वर्षामध्ये की त्याच्यामध्ये आपण रीबॅलन्सिंग कसं करायचं ते शिकणार आहोत. त्यामुळे आत्ता त्यासाठी आपल्याला स्टॉक घेत राहण्याची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट बुकिंग आपण करत नाही आहे. पण जर का तुम्ही पोझिशनलसाठी घेतला असेल तर तुम्ही सिस्टीम जी वापरताय ती फॉलो करा, म्हणजे से सपोज तुम्ही सुपर ट्रेंड फॉलो करत असाल तर सुपर ट्रेंडच्यानुसार आत्ता या स्टॉकमध्ये एक अपट्रेंड आहे, त्यामुळे ह्याच्यातनं आत्ता बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. एक अपट्रेंड सुरू झालेला होता 15,000 तो स्टॉक आत्ता 16,500 गेलेला आहे आणि वरती पण गेलेला होता. सो सांगायचा मुद्दा हा की जी सिस्टीम तुम्ही फॉलो करताय ती सिस्टीम फॉलो करत राहा, क्लिअर विजन तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही पुढे जाऊ शकाल व्यवस्थित पद्धतीने. ओके, एक लास्ट कॉमेंट घेऊयात. स्पेसिफिक काही मिळतोय का, आता स्टॉकचे भरपूर घेतले आज प्रश्न. ठीक आहे, बोनस डिक्लेअर झालेले शेअर्स विकत घ्यावे का, हा एक चांगला प्रश्न आहे. सी बोनस म्हणजे काय असतं, तर कंपनीकडे जो रिझर्व फंड साठलेला आहे, समजा एखाद्या कंपनीकडे खूप पैसे रिझर्वला, म्हणजे बॅलन्स शीटला आपल्याला रिझर्व्स दिसतात, तुम्हाला दाखवतो एखाद्या कंपनीचं बॅलन्स शीट म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजा हिंदुस्तान लिव्हर या कंपनीचं आपण बॅलन्स शीट बघूया. हिंदुस्तान लिव्हरमध्ये आपण गेलो आणि बॅलन्स शीटला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल की 8,000 कोटीचा यांचा रिझर्व साठलेला आहे. रिझर्व म्हणजे काय, की कंपनी जो प्रॉफिट करते तो कंपनीमध्ये रिटेन करून ठेवते. आता एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये हा रिझर्व फंड खूप मोठा साठला, की कंपनीची मॅनेजमेंट असं ठरवते की हा रिझर्व फंड कोणाचा आहे, शेवटी शेअर होल्डर्सच्या मालकीचा आहे, तुमच्या मालकीचा आहे, त्यामुळे कंपनीची मॅनेजमेंट असं ठरवते की या रिझर्व फंडचं रूपांतर आपण बोनस शेअर्समध्ये करू आणि शेअर होल्डर्सना आपण त्यांच्याकडच्या शेअर्सवर काही बोनस देऊयात.
त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही एक लक्षात घेतलं तर कंपनीमध्ये नव्याने काहीच निर्माण होत नाही, कंपनीचे जे रिझर्व्स होते त्याचं रूपांतर फक्त बोनस शेअर्समध्ये केलं जातं. त्यामुळे इफेक्टिवली कंपनीच्या व्हॅल्यूमध्ये म्हणजे बोनस शेअर मिळाला म्हणून माझे पैसे डबल झाले असं होत नाही. समजा 200 रुपयाचा शेअर असेल आणि त्याचा बोनस तुम्हाला मिळाला एकाला एक, तर शेअरची किंमत 100 रुपये होते हे तुम्ही बघता. त्यामुळे व्हॅल्युएशनमध्ये काही फरक पडत नाही, पण इन जनरल इन प्रिन्सिपल असं एक बघितलं जातं की ज्या कंपन्या बोनस देतात त्या कंपन्या चांगल्या आहेत, कारण की त्यांच्याकडे रिझर्वमध्ये खूप पैसे साठलेले आहेत म्हणूनच त्या बोनस देऊ शकतात. त्यामुळे त्या फंडामेंटली चांगल्या कंपन्या आहेत, जसं इन्फोसिस आहे, विप्रो आहे, या सगळ्या बोनसची हिस्ट्री चांगल्या असलेल्या कंपन्या आहेत. त्यामुळे ह्या लॉंग टर्मसाठी कंपन्या घेणं चांगलं की ज्या कंपन्यांमध्ये रिझर्व फंड साठतात, ज्या समृद्ध कंपन्या आहेत, प्रॉस्परस कंपन्या आहेत, त्यांचे शेअर्स आपण घेतले पाहिजे. त्यामुळे त्या अँगलनी तुम्ही विचार करा की ही बोनस देते कंपनी म्हणजे ही कंपनी निश्चितपणे चांगली असणार, त्यांनी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. पण नुसतं बोनस मिळाल्यानंतर माझे पैसे काही पट होतील अशी जर का तुमची असेल तर तसं होणार नाही, कारण की आम्ही तुम्हाला सांगितलं तसं व्हॅल्युएशनमध्ये काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. ओके, सो आय होप तुम्हाला ही क्लॅरिटी मिळाली असेल. 7:05 झालेली आहेत, त्यामुळे मला असं वाटतं आपण एक तास आपण ठरवलेला असतो, 1 तासाच्या वर गेलं की मग लोकं कंटाळतात आणि सोडून जायला लागतात. आत्ता पण 1184 उरलेले आहेत, त्यामुळे ते फार ताणण्यात अर्थ नाही. मी बोलायला की मी 10 वाजेपर्यंत बोलू शकतो पण मग मजा नाही त्याच्यामध्ये. आता तुम्हाला सगळ्यांना एक अपडेट देतो, मी लवकरच आता हे ऑफिस शिफ्ट करतो आहे, नवीन एक जागा बघितली आणि चांगलं अजून चांगल्या पद्धतीचं ऑफिस, चांगल्या पद्धतीचा सेटअप तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. तर आता सगळी माझी ती प्रोसिजर सुरू होईल, तर लवकरच आपण आता नवीन ह्याच्यामध्ये भेटू. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन कंटेंट पण माझ्याकडनं खूप मिळावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे यूट्यूबवर माझे लाईव्ह पण वाढतील, यूट्यूबवरचे माझे व्हिडिओज पण तुमच्यासाठी येणारे वाढतील. तर हाच एक अपडेट आहे आणि लवकरच ते आता पूर्ण होईल. सो हेच सांगतो, आय होप आजच्या या छोट्याशा सेशनच्या माध्यमातून काही ना काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल, तुमचा वेळ वाया गेला नसेल, बेसिकली तुम्हाला काहीतरी मिळालं असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला तसं झालेलं असावं, ज्या काही चुकल्या असतील छोट्या गोष्टी त्या सोडून द्या, चांगल्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा आणि असेच जोडलेलं राहा, असेच येत राहा आपल्या सगळ्या उपक्रमांना. तुमच्या सगळ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि आजचा सेशन इथेच थांबवतो. पूर्ण वेळ हजर राहिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच.